नुकतच आपल्यातले ज्येष्ठ लेखक अनंत यशवंत गुप्तानंदाकरे यांचं निधन झालं, तर त्यांना आपण उपरांगून श्रद्धांजली अर्पण करूया. आणि नंतर नितीन वैद्य हे साक्षेपी वाचक आणि संदेशमुख सरांच्या साहित्याचे प्रचंड अभ्यासक, जे गेली वर्ष दीड वर्ष फेसबुकच्या माध्यमातून ज्यांनी अधिक, त्याचबरोबर समीक्षक आणि आपण ज्यांचं मनोगत ऐकायला उत्सुक आहोत असे अनेक मान्यवर आहेत. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून आपण ज्यांना आमंत्रित केलेलं आहे ते ज्येष्ठ समीक्षक माननीय सुधीर रसाळ सर, त्याचबरोबर नाटककार म्हणून गाजलेले किंवा कादंबरीकार म्हणून गाजलेले श्री अभिराम भडकमकर सर, शिवाजी विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागाचे प्रमुख माननीय डॉक्टर रणधीर शिंदे सर, हिराचंद नेमचंद वाचनालयाचे सेक्रेटरी डॉक्टर श्रीकांत केळेगावकर आणि डिंपल प्रकाशनाचे श्री अशोक मुळे या सर्व मान्यवरांचं त्याचबरोबर समोर उपस्थित आणि मी स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करते डॉक्टर श्रीकांत केळेगावकर यांना. असं होतं की खरं म्हणजे त्यांना अनेक प्रतिष्ठित संस्थांचे पुरस्कार मिळाले, महाराष्ट्र शासनाचा म्हणून मिळाला, त्याचप्रमाणे साहित्य अकादमीचा सुद्धा पुरस्कार मिळाला. असं असताना सुद्धा प्राध्यापक सरदेशमुख यांचं वैशिष्ट्य, ते लोकांतापेक्षा एकांत हा त्यांना अधिक प्रिय होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सभा संमेलनं त्याचप्रमाणे चर्चासत्र याच्यामध्ये सहभागी होण्यापेक्षा सतत वाचन, मनन, चिंतन आणि लेखन यामध्ये ते रमत होते. आणि याचा अर्थ ते काही माणूस गाणे होते असं नाही, परंतु तो त्यांचा स्वभाव धर्म होता. इंग्रजीमध्ये ज्याला आपण इंट्रावर्ट म्हणतो, अंतर्मुखी म्हणतो, तशा प्रकारे त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्याने सुद्धा प्राध्यापक श्रीराम पुजारी, प्राध्यापक निशिकंठका हे ते त्यांचे समावेश होते आणि त्यांच्यामध्ये गप्पा मारण्यामध्ये ते रमत होते. पण याचबरोबर जे त्यांच्या तुलनेने तरुण पिढीमधले, मग नितीन वैद्य असतील, पत्रकार आमचे रजनीश जोशी, शिरीष घाटे, जयंत राळेरासकर, इथे हेमकिरण पत्की, हे अनेक तरुण मित्रांबरोबर गप्पा मारण्यामध्ये त्यांना अधिक रस वाटत होता, त्याच्यामध्ये ते रमत होते. आणि प्राध्यापक सरदेशभाऊ यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं साहित्य, त्याची थोरवी, त्यांचं वाङ्मयीन कर्तृत्व हे सगळ्यांना मान्य होतं. आणि म्हणून आणि विशेष म्हणजे प्राध्यापक सरदेशमुख यांची जन्मशताब्दी ही हिराचंद नेमचंद वाचनालयाने साजरी केली. प्राध्यापक सरदेशमुख यांचा जन्म 12 नोव्हेंबर, बरोबर बोलतो मला माहीत नाही, 22 नोव्हेंबर 1919 रोजी झाला आणि ते 12 डिसेंबर 2005 रोजी कालवश झाले. प्राध्यापक सरदेशमुखांच्या साहित्य बुद्धीबद्दल हे लोक सगळे वळणारच, परंतु प्राध्यापक सरदेशमुखांनी ज्या काही नोंदी करून ठेव, म्हणजे त्यांचं साहित्य तर प्रसारित झालेलं आहे, प्रकाशित झालेलं आहे, परंतु या जन्मशताब्दीच्या काळामध्ये हिराचंद नेमचंद वाचनालयाने त्यांची जन्मशताब्दी साजरी केली, त्यावेळेला त्यांची आणि त्यांच्यावर लिहिलेली अशी 4 पुस्तकांचं प्रकाशन तत्कालीन साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं आणि त्यानिमित्त त्यांचं भाषणही तिथं आयोजित करण्यात आलेलं होतं. प्राध्यापक सरदेशमुखांच्या बाबतीत आणखी एक गोष्ट सांगायची झाली तर त्यांनी ज्या काही नोंदी केलेल्या होत्या किंवा जे काही पत्रव्यवहार केलेला होता, ज्या काही दप्तरामध्ये त्यांनी अवतरणे लिहून ठेवलेली होती, कॅसेट्स ज्या काही जमा केलेल्या होत्या, जे काही अनुवाद लिहून ठेवलेले होते, ते सगळे आमच्या नितीन वैद्य याने ज्यावेळेला कोरोनाचा फार मोठा कहर माजलेला होता त्यावेळेला फेसबुकच्या माध्यमातून, समाज माध्यमाच्या माध्यमातून त्यांनी ते प्रस्तुत करण्याचं काम केलं आणि शेकडो लाईक्स त्यांच्या त्या फेसबुकवरच्या पोस्टना मिळाल्या. त्यानंतर नितीन वैद्य यांनी सगळा अभ्यास केल्यानंतर त्यांचं असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये मराठीमधले मग साने गुरुजी असतील, त्यानंतर बासी मराठीकर असतील, ज्ञानेश्वर असतील, हे महाराष्ट्रातले, त्यानंतर अखिल भारतीय पातळीवरच्या बाबतीत सांगायचं झालं तर रवींद्रनाथ टागोर त्यांच्याबद्दल, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सांगायचं झालं तर खलील जिब्रान असेल, टी एस एलियट असेल, अशा अनेक नामवंत साहित्यिकांचे कामं असेल
अशा अनेक दिग्गज असे तत्व व्यक्तींच्या नोंदीसुद्धा त्यांनी केले होते, त्यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी लिखाण केलेलं होतं. आणि पूर्वी जे अक्षरधारी प्रसारित जे प्रकाशित झालेलं होतं आणि खजिना नितीन वैद्य यांच्या हातामध्ये दिला आणि मग नितीन वैद्यांनी असं ठरवलं की या पुस्तकाच्या बाबतीत आपण याचं प्रकाशन करायचं आणि पुन्हा शेकडो लोकांपर्यंत हे साहित्य गेले पाहिजे अशी त्यांची भावना होती. नितीन वैद्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जरी ते व्यवसायाने केवळ पेशाने स्थापत्य अभियंता असले तरी पुस्तकं विकत घेऊन वाचणं, त्यानंतर त्या पुस्तकाचं परीक्षण करणं, त्यानंतर एखादी साहित्यकृती पुरस्कारासाठी पात्र असेल तर संबंधित संस्था ज्या काही पुरस्कार देतात तर त्याबद्दलच्या शिफारसी करणं हे त्यांचं काम आहे. साहित्य जगतामध्ये एक उत्तम वाचक म्हणून नितीन वैद्य यांचा लौकिक आहे आणि अशा नितीन वैद्य यांनी विशेषतः प्राध्यापक सरदेशमुख यांच्या नोंदींवर, त्यांच्या दप्तराबद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल, त्यांनी जे काही प्रसंग विशेष त्या काळामध्ये लिहून ठेवले होते त्याच्यावर एक उत्तम प्रकारची साहित्यकृती तयार केली. आज त्या साहित्यकृतीचं हे प्रकाशन होत आहे आणि या प्रकाशन समारंभाला या ठिकाणी सरदेशमुख यांच्या दोन कन्या वसुमती मला वाटतं भंडारे आणि दुसऱ्या अनुताई कशाळीकर आणि त्यांचे मिस्टर एकाचे ते सुद्धा उपस्थित आहेत. त्या या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्या साहित्यिकांचं आणि सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं, बद्दू भंगेंचं, हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वतीनं हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत करतो. आणि हिराचंद नेमचंद वाचनालयाला आज नितीन वैद्य यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या प्रसंगी सहकार्य करण्याची आणि या प्रकाशन समारंभामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी नितीन वैद्यांना धन्यवाद देतो, त्या प्रकाशकांना धन्यवाद देतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या दृष्टिकोनातून आपण पाऊस असताना सुद्धा किंवा आज विशेषतः नाही आहे तरीसुद्धा आपण सगळे आवर्जून उपस्थित राहिले आणि हे नितीन वैद्य यांनी लिहिलेलं पुस्तक सरदेशमुख यांचा साहित्याचा जो कोण अभ्यास करणार आहेत किंवा संशोधन करणार आहेत त्याला निश्चितपणे उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. मला वाटतं श्रीयुत नितीन वैद्य स्थापत्य अभियंता असल्यामुळेच या पुस्तकाची अतिशय उत्कृष्ट रचना करू शकले आणि हे पुस्तक आपल्याला सगळ्यांना जेव्हा प्रकाशित होईल तेव्हा बघायला मिळेलच. पण तत्पूर्वी आपल्या आलेल्या सगळ्या मान्यवरांना आपण सन्मानित करतो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुधीर रसाळ यांना सुरुवातीला आपण सन्मानित करतो आहोत लेखक नितीन वैद्य यांच्या हस्ते. मी नितीन वैद्य यांना विनंती करते की त्यांनी रसाळ सरांना या ठिकाणी सन्मानित करावं. धन्यवाद. या पुढील सत्कारही श्रीयुत अशोक मुळे यांनीच करायचे आहे. जवळिकीचे सरोवरे या पुस्तकासाठी अतिशय उत्तम सर्वश्री अभिराम भडकमकरजी, डॉक्टर अविनाश सफरेजी, डॉक्टर रणधीर शिंदेजी, आजचे उत्सवमूर्ती श्रीयुत नितीन वैद्यजी आणि आदरणीय त्र्यवणी सरदेशमुख कुटुंबीय तसंच हिराचंद नेमचंद वाचनालयाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित रसिक बंधू आणि भगिनी, मी आपल्या सर्वांचं डिंपल पब्लिकेशनतर्फे हार्दिक स्वागत करतो. सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिर येथे 30 मेलाच ज्येष्ठ नाटककार श्रीयुत गंगाराम गवाणकर यांच्या संगीत विठ्ठल विठ्ठल नाटकाचं प्रकाशन झालं होतं. त्यावेळी मी सोलापूरला आलो होतो. आज नितीन वैद्य यांच्या जवळिकीची सरोवर या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सोलापूरला येण्याचा योग जुळून आलाय. इतक्या दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत नितीन वैद्य यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे याचा खूप मोठा आनंद होतोय. नितीन वैद्य यांचं खूप खूप अभिनंदन. नितीन वैद्य यांनी किती व्यासंगी वृत्तीनं त्र्यवणी सरदेशमुख यांच्या लिखाणाचा हा पट उलगडून दाखवलाय. वाङ्मय वर्तुळ या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर हे लिखाण मी प्रथम वाचलं, ते मला खूप आवडलं आणि या पुस्तकाचा हा योग जुळून आला. रसिक हो, डिंपल पब्लिकेशन ही संस्था 26 जानेवारी 1975 स्थापन झाली
आजपर्यंत 700 हून अधिक पुस्तकं आम्ही प्रकाशित केली. डिंपल पब्लिकेशन 2 वर्षांनी आपला सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. आज एका हौशी प्रकाशकाचा हा प्रवास एका मान्यवर संस्थेत रसिक मान्य झालाय. मी प्रकाश विश्वासराव, सुरेश चिखले, आम्ही धडपडणारे काहीही स्वतःची ओळख नसणारे मित्र होतो. साहित्याच्या वाचनामुळे आम्ही अधिक जवळ आलो. सुरेश चांगला नाटककार आणि कवी झाला. प्रकाश विश्वासराव चांगला चित्रकार आणि पुढे लोकवाङ्मयगृहाचा प्रकाशक झाला आणि मी देखील हौशी खातर प्रकाशक झालो आणि ग्रंथांच्या गावात इतका रमलो. यासाठी किती दिग्गजांनी माझ्यावर प्रेम केलं. त्यात दुर्गा भागवत, भाऊ पाथे, विजय तेंडुलकर, शिरीष पै, नारायण सुर्वे, केशव मेश्राम, विजया राजाध्यक्ष, प्रिया तेंडुलकर यांच्यापासून अनेकांनी पहिल्यापासूनचं आपलं दर्जेदार लिखाण प्रसिद्धीसाठी मला दिलं आणि जो काही माझ्यावर विश्वास दाखवला तो मला प्रेरणा देणारा ठरला. कुठलीही साहित्याची प्रकाशनाची परंपरा नसताना मी ही यात मुसाफिरी करू शकलो याचा मला मोठा आनंद आहे. सुवर्ण महोत्सवात अधिक दर्जेदार आणि चांगलं साहित्य प्रकाशित करण्याचा माझा मानस आहे. असाच कृपालोभ आपल्या सर्वांचा असू दे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून इथेच थांबतो. धन्यवाद. यानंतर लेखकाचं मनोगत ऐकायला आपण सगळे उत्सुक असाल, त्यामुळे अधिक न बोलता मी श्रीयुत नितीन वैद्य यांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि रसिक मित्र, मराठी साहित्यातले इतके मोठे लेखक आणि समीक्षक इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत की माझ्यासारखा केवळ वाचक असलेला माणूस काहीसे संकोचित बांबावून गेला आहे. मित्र, काळजातला दिवा ओंजळ धरून सांभाळावा, तशा धरून ठेवाव्यात अशा गोष्टी, किमान त्याचं बॅटन पुढच्या हातात जाईतो तरी सांभाळून ठेवाव्यात अशा गोष्टी. कदाचित अशा गोष्टींचे आपापले भोग असावेत, पण कृष्णविवरात गडप व्हाव्यात तशा लोकस्मृतीतून गाळ होत चालले आहेत. सरदेशमुखांचं साहित्य, त्यांची दुर्मिळ आत्मनिष्ठा, साहित्य आदी कला केवळ शिवार्थच असण्यावरची त्यांची असीम श्रद्धा, या कदाचित अशा जशाच्या तशा नाही पटल्या तरी पुढच्या पिढीकडे बॅटन सोपवावे अशा सोपवण्याच्या गोष्टी आहेत असे 12-15 वर्षात मला वाटत आहे. सतत चर्चा होत राहावी इतके विपुल, इतके लोकप्रिय साहित्य सरदेशमुखांच्या नावावर नसेल कदाचित, पण आपल्या कामावरची अक्षरशः शब्दशः अव्यभिचारी अशी निष्ठा विस्मरणच जाऊ नये असे वाटते. आणि हे कुणा सरदेशमुख वा तत्सम अन्य दिवंगत लेखकासाठी नव्हे, तर मागे उरलेल्या आणि या दिवसेंदिवस भेसूर होत चाललेल्या मूल्यहीन पोकळीत जगाची सक्ती झालेल्या आपल्या सगळ्यांनाही गरजेचे आहे असे वाटते. मागे रमेश कोटस्थानांनी मूर्ती सेतांच्या पुस्तकामध्ये त्र्यंबक समीक्षक असा एक लेख लिहिला होता. त्यात ते म्हणाले होते की सरदेशमुखांचा समीक्षा विचार हे माझे जगण्याचे मॅन्युअल आहे, सरकारी कर्मचाऱ्यांना काम करण्याचे मॅन्युअल असं तसं मॅन्युअल. आता यातलं भाबडे भारावले पण थोडेसे बाजूला ठेव, पण आपली प्रत्येक अभिव्यक्ती शिवार्थच असली पाहिजे ही तळमळ, ही बाब, ही मला जगण्याच्या मॅन्युअलमध्ये आपल्याकडे असलीच पाहिजे असे अलीकडे फार वाटू लागले आहे. प्रीती, भक्ती, मैत्री यांनी जीव जन्मांतरात बांधले जातात, वैर आणि अभद्र वर्तन यांचाही असाच परिणाम होतो असं म्हणाले सरदेशमुख. गुणांचे गांभीर्य अमर्याद, तर माणसांचे सत्व फाटून जाण्याच्या वाटा अनंत असंही एका वेगळ्या संदर्भात बोलले. कालोघात हे सगळे म्हणणे अधिकाधिक पटत चालले आहे, याला काय म्हणावे. जवळीकीची सरोवरे या पुस्तकामध्ये मी असा काही प्रयत्न मात्र जाणून बुजून अजिबात केला नाही. किंबहुना हे कसलेच नियोजन नसता झाले काहीच या बाही असे पुस्तक आहे. प्रकाशक अशोक मुळ्यांमध्ये प्रकाशात आलेले हे समाज माध्यमांचेच अपत्य म्हणायला हवे. सरदेशमुखांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने लिहिलेल्या नोंदी मुळात एका व्हॉट्सअप ग्रुपसाठी लिहिलेल्या. मूळ यांनी तिथे जाहीरपणे आपण त्याचं पुस्तक करू असं आश्वासन दिलं आणि त्यानंतर 3 वर्षामध्ये हे पुस्तक येतो आमचा संपर्क फक्त व्हॉट्सअपवरच होता. या काळात कोरोनाच्या भविष्याबद्दल साशंकता निर्माण करणारा कहर येऊन गेला, त्यामुळे पुस्तकाचं येणं काहीसं लांबलं.
पण मला या काळात आश्वस्त करत होते प्रकाशक अशोकमुळेच. सरदेशमुखांनी लेखक चिंतक दार्शनिकांवर जे दीर्घलेख लिहिले, विशेषतः शेवटच्या काळाच्या अर्धे चंद्र काळाच्या नंतर आणि फटेक दिवेमध्ये, त्यात ते त्यांच्या लेखन आणि विचारांचा परामर्श घेतातच, पण त्यांचा मुख्य उद्देश आहे तो या विराट अनवट प्रतिभेमागचा माणूस समजून घेणे. जिब्रानची पुस्तकं त्याच्या हयातीत लेबनॉनमध्ये जाळली गेली. बर्दियावर चर्च आणि कम्युनिस्ट पक्ष दोघांनी प्रतिबंध लागू केले. ही सगळी माणसं आपापल्या काळात वेगवेगळ्या संदर्भात आउटसाइडरच होती. अटल दुःखभोगाला ही माणसं कशी सामोरी गेली असतील हे सतत व्याधितापाचा उन्हाळा अनुभवणाऱ्या सरदेशमुखांना शोधावेसे वाटत असावे. ते लेखना इतकीच त्यांची वेगवेगळी चरित्र पत्र इतरांनी नोंदवलेले त्यांचे अनुभव असतात. लेखक विचारवंत दार्शनिक यांच्याबरोबर शास्त्रज्ञांनीही आयुष्याच्या गुढाचा उलगडा कसा केला याचीही उत्सुकता बाळगतात. लेखनातून दिसणारा लेखक आणि या अशा व्यापात उमटलेलं त्याचं प्रतिबिंब याची सांगड घालून पाहतात. ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटिसचं ॲथेन्सच्या न्यायसभेतलं शेवटचं भाषण मराठीत अनुवादल्यानंतर सरदेशमुख म्हणतात, हा शिवस्वर चित्तात सतत झंकारत राहण्यासाठी कोणत्याही क्षणी आपण अव्यक्तात आणि नास्तिकवात रेटले जाण्याची शक्यता असते. या सत्याचे गुंजन गुदमरले न जावे म्हणून युगायुगातील मनस्वी चिंतकांनी त्याच्या स्मरणाचा चटका जगणाऱ्या जीवांना देत राहण्याचा वसा घेतला आहे. हे वाचल्यानंतर लक्षात येते की स्वतः सरदेशमुखांनी असा वसा आपल्यापुरता घेतला आणि निभावलाही. मी सरदेशमुखांचं पुस्तकातल्या आणि त्याबाहेरही असलेलं प्रसिद्ध झालेलं न झालेलं आपल्यापुरतंच काही मांडून पाहिलेलं लेखन बरीच वर्ष पाहत होतो. सुरुवातीला शब्दशः पाहत होतो हेच खरं, पण नंतर मलाही या सततच्या व्यापक चिंतनामागचा माणूस जाणून घेण्याची आस लागली आणि ती आता बहुधा माझ्या जाण्याबरोबरच संपेल. या पुस्तकात त्यांचं असं लेखन वेगवेगळ्या संदर्भानिमित्ताने मी डाव मांडून पाहावा तसं मांडून पाहिलं आहे. आयुष्यभराच्या या उद्योगातून त्यांना काय सापडलं नेमकं हे शोधायचा यथाशक्ती प्रयत्न मी केला. असे प्रयत्न अपयशी होतात, तसे होणारही असतात, पण रिले रेसमध्ये देतात तसं. पण सरदेशमुखांनी हाती न दिलेलं बॅटन पकडण्याचा माझा प्रयत्न आहे. इतकंच, आपण सगळ्यांनी हा प्रयत्न गांभीर्याने घेतला, त्यातले मोठे पण सरदेशमुखांचे आणि भाग्य मात्र माझे. माझ्यातल्या मातीला त्यांच्यातल्या फुलांचा आपल्याला हा सुगंधच आहे. आजच्या दिवशी त्याचा दरवळ सर्वदूर होवो अशी कामना करतो आणि थांबतो. धन्यवाद. हे या पुस्तकाबद्दलचं मत आपलं किंवा मनोगत लेखक नितीन वैद्य यांनी आपल्याला सगळ्यांना मुलगडून दाखवलं. त्यानंतर काही कृतज्ञता आणि काही सहकार्य, या सगळ्या सहकार्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. यामध्ये आता उल्लेख केल्याप्रमाणे सरदेशमुख सरांच्या दोन्ही कन्या या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण व्यासपीठावरती बोलवून सन्मानित करतो आहोत. वसुमतीताई भंडारे आणि अनुराधाताई कशाळकर या दोघींनी व्यासपीठावरती येऊन आमचा सत्कार स्वीकारावा अशी विनंती आहे. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुधीर रसाळ सर यांना मी विनंती करते की या दोघींनाही त्यांनी सन्मानित करावं. या नितीन वैद्य यांच्याकडे सुप्रत केलेल्या होत्या. पुस्तकाची छपाई करताना आपण लिहित जातो, पण त्यामधल्या चुका किंवा दुरुस्त्या करणं हे एक अतिशय कठीण काम असतं. पुस्तक निर्मितीत सहकार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार श्रुत अरविंद जोशी यांनाही मी व्यासपीठावरती आमंत्रित करते. धन्यवाद. आपण ही पुस्तकं रात केलेली बघतो आहोत.
धन्यवाद। या ठिकाणी हिराचंद मिशन वाचनालयाकडून आणखी एक कार्यक्रम 30 तारखेला येत्या जवळकीचे सरोवरे या त्रेवीस सरदेशमुख यांच्या नितीन वैद्य यांनी कादंबरीकार लेखक नाटककार आणि सिनेमाशी संबंधित अभिराम भटकमकर सर आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक अविनाश सप्रे सर नितीन वैद्य डॉक्टर श्रीकांत देळगावकर सर प्रकाशक मुळे सर सभागृहामध्ये अनेक नामवंत मंडळी उपस्थित आहेत आदरणीय अगरकर मॅडम पिशवीकर मॅडम शोभा बुंदी आणि सोलापूरचे सर्व परिचित साहित्यिक मित्र हो एका वेगळ्या प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं आपण इथं उपस्थित आहोत एक 10-1 मिनिटामध्ये नितीन वैद्य यांनी सरदेशमुख यांच्या ग्रंथासंबंधीचा जो आटोप या ग्रंथामध्ये मांडलेला आहे त्यासंबंधीची काही 2-3 निरीक्षणे या ठिकाणी फक्त मांडतो प्रथमतः सरदेशमुख सरांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो या समारंभाला त्यांचे कुटुंबीय देखील आहेत माझा स्वतःचा 1997-98 साली सरदेशमुख सरांचा काही संबंध आला होता हुतात्मा स्मृती मंदिराच्या बाकड्यावरती शबनम बॅग आणि ते एकटेच बसलेले असायचे किंवा मंजू हॉटेलमध्ये बसलेले असायचे सांगण्याविषयी एक अनावर अशा प्रकारची सतत त्यांच्यामध्ये असायची आणि मी एमएल असताना काही पत्रं त्यांनी मला लिहिली होती साहित्याविषयी आणि विचारविश्वाविषयी इतकी अनावर अशा प्रकारची विलक्षण अशा प्रकारची दृष्टी सरदेशमुखांच्या लेखनामध्ये होती आणि BA काळामध्ये आणि किंवा MA काळामध्ये देखील अंधार यात्रा नावाचं त्यांचं समीक्षा ग्रंथ मी वाचला होता त्यांच्या समीक्षा भाषेनं मी फार मोहून गेलो होतो समीक्षेची या प्रकारची परिभाषा असू शकते आदिभौतिकांचं अध्यात्माचं आणि ललित स्वरूपाची परिभाषा मराठी आधुनिक काव्य समीक्षेमध्ये एक महत्त्वाचा समीक्षा ग्रंथ म्हणून सरदेशमुखांच्या समीक्षा ग्रंथाकडे आपण पाहतो अंधार यात्रामधली शीर्षक केशवसुतांच्यापासून बालकवी गोविंदाग्रजांनी मराठीकरांच्या कवितेतला किंवा एकंदर मराठी कवितेतला खळाळणारा अंधार आणि त्यातला एकांत स्मरण इतक्या विलोभनीय अशा मनोहारी अशा शब्दरूपामधून मांडली होती एक आस्वादात्मकता काव्यात्मकता आणि एक सृजनशील स्वरूपाची आस्वादक समीक्षा म्हणून आणि वेगळं अशा प्रकार स्वरूप या समीक्षेनंतर मी फार मोहून गेलो होतो आणि माझ्या वाचनाची काही एक वाट या समीक्षेनं त्याची रुजवात देखील माझ्या मनामध्ये निर्माण केली होती तर हा एक आणि पुढे दुखे आणि शिल्पमधील आणि जिथं जिथं म्हणून सरदेशमुखांचे लेख असतील जे विद्याधर वैद्यांच्यावरती त्याने जो लेख लिहिला इतकी मनपूर्वकता किंवा इतकी हार्दिक अशा प्रकारचे उद्गार आणि मनोगत त्यांच्या लेखनामध्ये आणि दुसऱ्या बाजूला तितकीच सरस अशा प्रकारची ललित स्वरूपाची निर्मिती मराठीमध्ये कादंबरी त्रय स्वरूपाचं त्रिदल स्वरूपाची कादंबरी खूप कमी लेखकांनी लिहिली दिसते मुक्तिबोधांनी जशी लिहिली तसं बखर उच्छाद आणि डांगोरा एका संस्थानी राजवटीचा इतका विचक्षण अशा प्रकारचा आलेख सरदेशमुखांनी त्यांच्या कादंबरी त्रयीमध्ये मांडलेला होता आणि त्यांची गुंतवणूक त्यांची ज्या प्रकारची इतिहासाची कल्पी संस्थानी जीवन आणि अस्तित्वाचं एक वेगळं रूप त्या कादंबरीमध्ये त्यांनी मांडलं तर हा एक त्यांच्या वाङ्मयाचा ठसा माझ्या मनावरती होता नितीन वैद्य यांनी ज्या धाडसानं त्यांच्या समग्र लेखनाचा जीवनचरित्राचा चरित्राचा वाङ्मयाच्या खुणांचा एक निरंतर अशा प्रकारचा नोंदपट करोना काळामध्ये समाज माध्यमातून मांडला आणि त्यांच्या एका ह्या सरदेशमुखांच्या प्रेमापूर्वीची एक मनपूर्वकता आणि एक वेगळं लेखन या ग्रंथाच्या निमित्तानं उभं राहिलेलं आहे त्यांनी एका बाजूला सरदेशमुखांचं चरित्र त्यांच्या लेखनावरचं भाष्य वेगळ्या अंकांमधून आलेलं लेखन पुस्तकांमधलं लेखन पत्रसंवाद असेल तर इतका चौफेर आणि चौरस अशा प्रकारचा धांडोळा मराठीमध्ये फार अपवादभूत लेखकांचा त्यांच्या काळानंतर घेतला गेलेला आपल्याला दिसतो आणि ही एक शोध परिक्रमा सरदेशमुखांच्या लेखनाच्या आणि व्यक्तिमत्वाच्या ध्यासानं पछाडलेल्या एका निरंतर शोधयात्रिकाचा ह्या नोंदखुणा सबंध या ग्रंथामध्ये पाहायला मिळतात त्यांनी कुठं कुठं काय काय लिहिलं कोणत्या कोणत्या अंगांमध्ये लिहिलं त्याचा आणि निर्मितीचा काय संबंध आहे तर हा त्यांच्या सबंध निर्मितीचा आणि लेखनखुणांचा शोध निरंतरपणानं त्यांनी मांडलेला आपल्याला दिसतो
हा करताना सर देशमुखांच्या लेखन निर्मितीचा ध्यास किंवा त्याचा शोध घेणं त्याची परिक्रमा देखील त्यांच्या या संबंध लेखन संग्रहामध्ये आपल्याला दिसते. एका बाजूला सर देशमुखांच्या लेखन विश्वाचा विचार विश्वाचा त्यांच्या मनपिंडाचा जसा एक शोध दिसतो त्याच पद्धतीनं सर देशमुखांनी आत्मपर स्वरूपाचं लेखन फार अपवाद ठिकाणी केलेलं दिसतं. काही प्रस्तावनांमधून काही लेखनांमधून काही नोंदी आत्म तर एक व्यक्ती म्हणून सर देशमुखांचं चरित्र म्हणून देखील किंवा त्यांची आत्मपरता देखील कशा पद्धतीने त्यांनी त्याची मांडामांड केलेली आपल्याला दिसते. सर देशमुखांच्या व्यक्तिमत्वाचं आणि साहित्याचं बांधकाम कशा पद्धतीनं नितीन वैद्यांनी इतक्या सुसंगतपणानं मांडलेलं आपल्याला दिसतं. अगदी दयानंद महाविद्यालयामध्ये ते कोणत्या दिवशी नोकरीला लागले किंवा वडील आणि सर देशमुख यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं नातं होतं, वडिलांनी वडिलांची रसिकता असेल, त्यांचं वाङ्मय प्रेम असेल, लेखन असेल किंवा त्यांनी सिनेमा दाखवणं असेल, या प्रकारच्या गोष्टी अनेक आत्मपरतेचे किंवा शाळा मास्तर म्हणून देखील. तर सर देशमुख जे लोकांना लौकिकातले सर देशमुख फारसं माहीत नाहीत अशा लौकिक सर देशमुखांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या संवेदनशीलतेचा एक आलेख अप्रत्यक्ष आणि अध्यावतपणानं नितीन वैद्य यांच्या या नोंदींमध्ये पाहायला मिळतो. दुसरा पत्रसंवाद जुन्या पिढीमध्ये आता नव्या टेक्नॉलॉजीमध्ये किंवा तंत्रज्ञान मोबाईल स्मार्टफोन पत्रसंवाद पत्रसंभाषित नाहीसं झालेलं आहे जवळपास. तर जुन्या काळामध्ये पत्राचं हे संभाषित होतं की एक रुजवणूक ज्या पद्धतीने एकमेकांशी जीएनची पत्र असतील किंवा अन्य लेखकांची पत्र असतील. पत्र हा एक व्यक्तीचा खाजगी आविष्काराचा एक आत्ममनोगताचा एक भाग आपल्याला पाहायला मिळतो. तर सर देशमुख आणि इंदिरा संत असतील, श्रीपू भागवत असतील किंवा दरा बेंद्रे असतील यांच्यामधले परस्पर संबंध, लेखन संबंध आणि व्यक्तिमत्व संबंध, तर हा पत्र संभाषित किंवा पत्रसंवाद हा देखील सर देशमुखांच्या चरित्राकडे आणि व्यक्तिमत्वाकडे लेखकपणाकडे जाण्याची एक वाट आहे. डांगोरा म्हणजे इतके तपशील त्याच्यामध्ये आहेत की डांगोरा लिहित असताना इतिहास आणि कल्पिताचा ज्या पद्धतीने त्यांनी वापर केलेला आहे की त्यांना सणावळा आणि तिथी किंवा वार याचा शोध घेण्यासाठी ही गोष्ट कुणालाच माहिती असणार नाही. एक श्रेष्ठ अशा प्रकारचा लेखक आपल्या कादंबरी लेखनासाठी कोणत्या प्रकारचे कष्ट परिश्रम आणि व्यासंग घेत राहतो. तर धुंडीराज शास्त्री दाते यांच्याकडं ते पंचांग शिकायला गेले आणि 30 वर्षातली पंचांग त्यांनी खूप काळजीपूर्वक पाहिलेली होती किंवा धुंडाळलेली होती. कादंबरी लिहित असताना काळाचा किंवा त्या परिमाणांचा तिथीचा संबंध अधिक अचूकपणाने येण्यासाठी सर देशमुख एक लेखक म्हणून अशा प्रकारचे कष्ट आणि व्यासंग परिश्रम घेत होते याच्या खुणा या संबंध लेखनामध्ये. दुसरा एक भाग की सर देशमुखांच्या मनपिंडाचा त्यांच्या विचार विश्वाचा त्यांच्या चिंतनाचा परी हा किती विशाल आणि विस्तृत अशा स्वरूपाचा होता. त्याची रेंज इतक्या वेगळ्या प्रकारची होती म्हणजे तत्वज्ञानापासून मानसशास्त्रापासून ते अध्यात्मापासून की जीवन चिंतामध्ये एक मोठा परी सर देशमुखांच्या संबंध लेखन विश्वामध्ये पाहायला मिळतो. तर हा असा एक मोठा पैस एक मोठा फलक आणि त्याच्या नोंदी खूप बारकाव्यानं नितीन वैद्य यांनी केलेले दिसतात. एक त्यांच्या सर देशमुखांच्या लेखनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आधिभौतिक जाणीवांचं एक आकर्षण सर देशमुखांना मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारची साहित्याविषयीची अंतःप्रेरणा आणि आत्मप्रत्यय हा त्यांना महत्त्वाची वाटत होते. आणि हे सांगत असताना सर देशमुखांची वाङ्मयविषयाची कल्पना काय होती, वाङ्मयाविषयी समज काय होती, वाङ्मयाविषयीचा त्यांचा अपेक्षा संच काय होता, त्याविषयीचा एक व्यूह काय होता याचं एक चित्र या संबंध नोंदींमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. योगी अरविंदांच्यापासून बाबा महाराज अरवीकरांच्या असणारा त्यांना आकर्षण, चांगुलपण हे शिवतत्व आहे आणि एक शुभंकराची शिवतत्वाची कल्पना म्हणून सर देशमुख साहित्याकडं वाङ्मयाकडं कलेकडं कोणत्या दृष्टिकोनातून पाहत होते. हे जीवमात्रांच्या कल्याणाचा शोध हा साहित्याचा आधार आहे किंवा आत्मिक जाणीवेच्या प्रकाशमय प्रांतात नेऊन सोडणं हा जोसेफ कॉनराडचा उल्लेख ते करतात. साहित्यातून तुमची आमची म्हणे सत्यवादी प्रेमशरण व शिवकांक्षी हो या प्रकारची आध्यात्मिक आणि आधिभौतिक धारणा आणि त्याचा एक मोठा पट आणि हे सगळं कशासाठी तर सर देशमुखांचा एक लेखक म्हणून किंवा त्यांचं वाङ्मय संहिता समजून घेण्यासाठी त्या खुणा किंवा ही वाट महत्त्वाची वाटते. सर देशमुखांनी आपल्या संबंध लेखनामध्ये वेगळ्या ठिकाणी ज्या नोंदी केल्या त्या साहित्यकृतीविषयी असेल, लेखकाविषयी असेल, वाङ्मय स्वरूपाबद्दल असेल याच्या खूप नोंदी या लेखनामध्ये. अगदी जीएनच्या कथांमधून दुःखाचा एक घनदाट आविष्कार होतो किंवा दिलीप चित्र्यांच्या कवितेबद्दल काळोख्या मृदुघटात सूर्यफुलांची प्रकरण आहे किंवा कोसलासारखी नागर मनोभूमीत विकास पावलेले पिसाट अस्तित्व रूप म्हणजे कोसला. साने गुरुजींच्या लेखनाबद्दल हरदासी सुरेल अशा आख्यानातून ते ज्या पद्धतीचं लेखन करतात
किंवा माधव जुलेनांच्या संबंधी त्यांचं वाङ्मय पुष्कळदा निरस आणि निष्फळ का आहे त्याची कारण प्रयोगाच्या झटापटीत किंवा भावतकोटेवरील अविश्वास या प्रकारचं सरदेशमुखांचं एक वाङ्मय स्वरूपाची कल्पना असेल किंवा लेखकांचं असेसमेंट किंवा एक स्थाननिश्चितीकरण असेल याच्यात खूप खुणा सरदेशमुखांच्या वाङ्मय विश्वाच्या या संबंध नोंदीमध्ये देश विदेशातील अनेक प्रतिभावंत आणि प्रज्ञावंत सरदेशमुखांच्या जवळकीच्या सरोवरामध्ये कलीन जिब्रानपासून ब्रेक काफका मॅथ्यू आर्नॉल्ड इमर्सन बोरिस पास्टरनायकपासून ही सगळी माणसं आपल्या घरचीच आहेत आणि त्यांची जीवनरेखा सतत खुणावत राहील या सरदेशमुखांच्या प्रज्ञावंत मनातील विचक्षण अशा प्रकारच्या खुणा त्यांच्या सबंध लेखनामध्ये आणि म्हणून सरदेशमुखांच्या लेखनाकडे जाण्याची एक पाऊल वाट एक बीजवाट म्हणून या सबंध नोंदींमध्ये वाचकांना पाहायला मिळतात. नितीन वैद्य मी माझ्या पाठपृष्ठावरील मजकुरामध्ये एक उल्लेख फार केला की एका मिशनरी ध्यासवृत्तीनं सरदेशमुखांच्या जीवन कार्याचा आणि वाङ्मयाचा ध्यास नितीन वैद्य यांनी घेतलेला दिसतो. आशयसारखं अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं वाङ्मय नियतकालिक दीर्घकाळ ते चालवत आहेत आणि ग्रंथसंग्राहक ग्रंथप्रेमी म्हणून त्यांच्या अनेक नोंदी समाज माध्यमात आपण सतत वाचत आलेलो दिसतो. वाङ्मयावरचं प्रेम हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक फार महत्त्वाचा संबंध आपल्याला दिसतो आणि सरदेशमुखांच्या नोंदी करत असताना त्याचं भाष्य किंवा त्याची पार्श्वभूमी सांगणं किंवा ग्रेसवरील सरदेशमुखांची समीक्षा ही मराठीतली पहिली समीक्षा आहे असा एक ऐतिहासिक नोंदी सरदेशमुखांच्या संबंधी सातत्याने त्याने केलेले दिसतात. त्याने एका ठिकाणी असं म्हटलंय की रूढार्थाने सरदेशमुख माझे गुरु नव्हे पण 12-14 वर्षातल्या सहवासातल्या आठवणीने चांदणा मनात उतरून आले आहे तिथे फक्त कृतज्ञता भरून राहिली आहे. त्या सबंध कृतज्ञता भावनेनं ही वंदनीय स्मरण रूप सरदेशमुखांच्या व्यक्तिमत्वाच्या आणि वाङ्मय खुणांच्या त्यांनी मांडलेले दिसतात. त्यांच्या या कामाबद्दल एक अतिव्याप्त अशा प्रकारची तुलना होईल पण मला लीळाचरित्राची निर्मिती ज्या माहीम भटाने केली त्यांची आठवण होती. आपल्या गुरुचं किंवा आपल्या दैवत स्वरूपाचं त्यांच्या आठवणी त्यांच्या लीळा ज्या कष्टानं ज्या व्यासंगानं ज्या परिश्रमानं माहीम भटाने गोळा केलेल्या दिसतात त्याला अजोड अशा प्रकारचे आपल्या गुरुविषयीचं स्मरण किंवा त्यांच्या कार्याविषयीचं स्मरण करणं त्या ओढीनं आणि त्या तीव्रतेनं नितीन वैद्य यांनी फार मोठ्या ध्यासवृत्तीने केले दिसतात. एकदा खेम भट नावाच्या एका व्यक्तीकडनं माहीम भट कृषीकर्म करत असताना लिळा गोळा करत होत्या आणि त्या लिळा उतरून घेत होत्या की गोसाव्याच्या लिळा पुसतील आणि खेम भट सांगतील ते माहीम भट नमस्कार एवढे घेतील. या प्रकारचे कृतज्ञता आणि आदरभाव पुरेप अखंड अशा स्वरूपाचा नितीन वैद्य यांच्यामध्ये सरदेशमुखांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या वाङ्मयाचा त्यांच्या वाङ्मय स्वरूपाकडं जाणारी एक मोठी पाऊल वाट नितीन वैद्य यांच्या सबंध संकलनामध्ये संपादनामध्ये आणि त्याचं एक सुसंगत पट अतिशय व्यवस्थितरित्या त्यांनी मांडलेला दिसतो. तुम्हाला फार महत्त्वाचं वाटतो मराठीमध्ये लेखकांच्या खुणांचा मागोवा किंवा धांडोळा इतक्या मोठ्या सुसंगत पातळीवर घेणारा फार अपवादभूत प्रयत्न आपल्याला दिसतो. युरोपियन वाङ्मयामध्ये अशा प्रकारचे प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये होतात मात्र भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये अशा प्रकारचे प्रयत्न होताना आपल्याला दिसत नाहीत आणि म्हणून या पुस्तकाचं ग्रंथाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मराठी वाङ्मयामध्ये सरस आणि वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती करणाऱ्या सरदेशमुखांच्या मनपिंडांचा आणि त्याच्या विचारविश्वाचा वाङ्मयाचा एक साक्षेपी अशा प्रकारचा वेध नितीन वैद्य यांनी घेतला आहे. त्यांना त्यांच्या कामाला मी नमस्कार करतो. संयोजकांनी मला या ग्रंथावरती बोलण्यासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. माझे संमित्र रणधीर शिंदे या ग्रंथाचे प्रकाशक या ग्रंथाचे लेखक नितीन वैद्य आणि आपण सर्व सुजाण श्रोते हो. आत्ता सांगण्यात थोडी दुरुस्ती मी करतो. मी फर्ग्युसन महाविद्यालयातून नवे विलिंग्डन महाविद्यालयातून निवृत्त झालो आणखीन सांगली म्हणून मी आलेलो आहे. तर या आजच्या अतिशय चांगल्या अशा प्रकाशन समारंभामध्ये मला सहभागी होण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी सर्व संयोजकांचे आणि विशेषतः नितीन वैद्य यांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आत्ताच सांगण्यात आलं तसं सरदेशमुख सरांच्याबद्दल मी वारंवार लिहित आलेलो आहे बोलत आलेलो आहे. सोलापूरमध्येच जवळजवळ 4-5 अशा वेगवेगळ्या जाहीर कार्यक्रमामधून मी त्यांच्यासंबंधी बोललेलो आहे त्यांच्यावर लिहिलेलं आहे त्यांच्या समीक्षेसंबंधी काही विचार मांडलेला आहे आणि हा जो आत्ता ग्रंथ प्रकाशित होतो आहे त्याला एक प्रस्तावनासुद्धा लिहिण्याची संधी मला नितीननी दिल्यामुळे
मला जे काही मनोगत व्यक्त करायचं होतं माझं म्हणून या तऱ्हेच्या ग्रंथाबद्दलचं ते त्या प्रस्थानेमध्ये आहे आणि मला असं सांगण्यात आलं की त्यातला काही भाग आज वृत्तपत्रातून थोडाफार प्रकाशितही झालेला आहे. तर त्यामुळे सरदेशमुखांचं जे थोरपण आहे एक प्रतिभावंत लेखक विचारवंत वगैरे म्हणून ते मी वारंवार मानत आलेलो आहे, सांगत आलेलो आहे, वाचत आलेलो आहे आणि त्याची पुन्हा पुनरावृत्ती आज या ठिकाणी करावी असं मला वाटत नाही. मला आज विशेष करून एक जे बोलावं असं वाटतं ते नितीनबद्दल बोलायचं आहे. असं म्हटलेलं आहे ना, आपल्याला सर्वांना परिचित आहे की काळ अनंत आहे आणि पृथ्वी विपुल आहे. माझ्या संवेदनशीलतेचा मला कधीतरी समजा आज नाही भेटला तरी कधीतरी असा वाचक भेटेल अशा तऱ्हेची एक अपेक्षा एक महाकवीनं संस्कृतमध्ये व्यक्त केलेली आहे हे आपणाला माहिती असेल. तर सुदैव सरदेशमुख सरांचा असा आहे असं मी म्हणेन की इतका फार दूरचा काळ न जाता त्यांच्या नजीकच्या काळामध्येच त्यांना असा एक चांगला वाचक भेटला, एक चांगला मित्र भेटला आणि त्यामुळं त्यांचं सगळं जे काही संचित आहे वाङ्मयीन संचित आहे ते वाङ्मयीन संचित आज आपल्यासमोर ठेवण्याचं काम अतिशय मोलाचं असं काम केलेलं आहे. म्हणून आज मी आता रणधीरनी सरदेशमुखांचं जे योगदान आहे अतिशय बहुमोल अशा तऱ्हेचं अर्थपूर्ण अशा तऱ्हेचं जे योगदान आहे त्याच्याबद्दल अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्याला आपल्यासमोर मांडलेलं आहे. मी ते पुन्हा सांगू इच्छित नाही. नितीननं जो हा जो प्रयत्न केलेला आहे, हे जे कष्ट घेतलेले आहेत, एका लेखकाबद्दलची जी आस्था असते, जे प्रेम असतं, ज्या तऱ्हेचं जवळीक असते, ज्या तऱ्हेचा ध्यास असतो, हे सगळं आपल्याला अतिशय दुर्मिळ तऱ्हेनं मराठीमध्ये पाहायला मिळेल जे सरदेशमुख सरांच्या दृष्टीनं होतं. आणि म्हणून मी असं म्हणेन की एका अर्थानं ते भाग्यवान होते की त्यांना नितीनसारखा एक असा एक वाचक मित्र भेटला आणि ज्यानं या तऱ्हेचं त्यांचं संचित जे आहे जे प्रकाशित झालं ते आपणा सर्वांना माहिती आहेच. त्यांची समीक्षा, त्यांची कविता, त्यांचं कादंबरी लेखन हे सगळं आज मराठी वाङ्मयामध्ये एक मौल्यवान म्हणून आपण सर्वजण जाणतो आहोत. पण अप्रकाशित असलेलं असं कितीतरी एक बहुमोल लेखन हे जे होतं आणि जे त्यांच्याकडे होतं ते त्यांच्या कुटुंबियांनी नितीनकडे दिल्यानंतर त्या सबंध संचितातून त्या सबंध लेखनातून त्यांनी जे अनेक 3-4 जवळजवळ पुस्तकं त्यातून निर्माण झाली हे आत्ताचं पुस्तक त्यातूनच निर्माण झालेलं आहे. आणखीन मला मुद्दाम इथे जाहीरपणानं सांगावं असं वाटतं, मी एक सदस्य आहे ना त्यानं महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या ग्रंथ प्रकल्प समितीचा एक सदस्य म्हणून मी इथे मुद्दाम जाहीर करतो की या शासनाच्या वतीनं सरदेशमुखांचं सर्व अप्रकाशित साहित्य प्रकाशित होईल याची जबाबदारी ही नितीन वैद्य यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. आणि मला अतिशय खात्री आहे की ज्या तऱ्हेनं ज्या ध्यासानं त्यांनी हे पुस्तक निर्माण केलं, हा ग्रंथ निर्माण केला, तसाच त्यांच्या सबंध अप्रकाशित लेखन हे आपल्या वाचकांच्या समोर उरलेलं जे लेखन आहे ते आणण्याचं काम ते करतील, लवकरात लवकर करतील. आणखीन आपल्याला एक बहुमोल अशा तऱ्हेचं आणखीन वाङ्मय हे त्यांच्या रूपानं मिळेल. ते मला आठवतं त्या बैठकीमध्ये की सरदेशमुखांचं असं अप्रकाशित साहित्य आहे आणि ते प्रकाशित झालं पाहिजे हे जेव्हा एक चर्चेत आलं त्यावेळेला एकालाही असं वाटलं नाही की बाबा याच्यावर चर्चा केली पाहिजे. तर प्रत्येक जण असं म्हणतो की आलंच पाहिजे, इतकं ते महत्त्वाचं आहे, इतकं ते अर्थपूर्ण आहे. आणि म्हणून ते आपण ती जबाबदारी अतिशय महत्त्वाची जबाबदारी ही त्यांच्यावर सोपवलेली आहे आणि ते यशस्वीरित्या पार पाडतील असं मला वाटतं. एखाद्या लेखकाबद्दल किती परिश्रम, कठोर परिश्रम करावेत, किती शोधाशोध करावी, किती अंगानं त्याचा विचार करावा याचं एक वस्तुपाठच जणू नितीननी घालून दिलेलं आहे. मी माझं व्यक्तिशः उदाहरण सांगतो की या सरदेशमुख सरांची फाईल त्यांच्याकडे असताना त्यांच्या डायरीमध्ये एक छोटीशी नोंद त्यांना पाहायला मिळाली, छोटीशी नोंद आली, एक ओळीची नोंद होती की सांगलीच्या अविनाश सप्रे यांनी रामदास या पुस्तकावर आकाशवाणीवरून भाषण दिलं अशा तऱ्हेची त्या तारखेची नोंद होती. आता लगेच त्यांनी हे काम करत असताना मला पत्र लिहिलं आणि असं विचारलं की ती जी नोंद आहे त्याप्रमाणे तुमचं ते भाषण उपलब्ध आहे का. म्हणजे इतकी बारीक 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 आता एक हे मला आलेला अनुभव आहे
तुम्हाला माहिती असेल की त्यांनी निर्माण केलेली जी सरदेशमुखांची साहित्य सूची आहे आणि हे एक अत्यंत महत्त्वाचं काम आहे. परदेशाचा उल्लेख मी करू की परदेशामध्ये अशा तऱ्हेच्या सूचना खरं तर PhD दिली जाते की चांगली रिसर्च केल्या करतो. एक फार फार अवघड असलेला दुर्मिळ असलेला असा एक संशोधकांना मोकळ्या वाटा करून देणारा अशा तऱ्हेचं ते संशोधन आहे आणि ते किती परिश्रमानं किती उत्तम पद्धतीनं सरदेशमुखांच्या या संबंध वाङ्मयाचा सूचिकांत जे उपलब्ध आहे ते कोणालाही असेल पण जे उपलब्ध नाही जे आपल्याला माहीत नाही जे मिळत नाही सापडत नाही अशा ठिकठिकाणी जाऊन त्यांनी त्याचा जो घांडोळा घेतला आणि त्याच्यातून त्यांनी ती जी वाङ्मयीन सूची तयार केलेली आहे ती मला असं वाटतं की अतिशय एक फार मोठं अशा तऱ्हेचं काम हे त्यांनी जे केलेलं आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. कारण इथून पुढच्या अनेक संशोधकांना ह्या सूचीच्यामुळं आपल्याला असं दिसेल की सरदेशमुखांच्यावर काम करणं त्यांच्या वाङ्मयावर शक्य होऊ शकेल. तेव्हा अशा तऱ्हेचं अतिशय कष्टप्रद असणारं अतिशय अवघड असणारं काम हे नितीन करत आलेलं आहे आणि हे जे 100 नोंदींचं काम आहे हे तर हे अतिशय अभिनव कुठल्याही आजवरच्या मराठी लेखकाला शताब्दीच्या निमित्तानं अशा तऱ्हेची श्रद्धांजली किंवा अशा तऱ्हेची आदरांजली वाहिलेली माझ्या तरी वाचनामध्ये नाही. आणि म्हणून त्या शताब्दीच्या वर्षामध्ये अशा 100 नोंदी निवडायच्या आणि त्या ज्यांच्या संदर्भामध्ये आहेत त्या त्या दिवसाचं औचित्य शोधून निवडायच्या आणि त्या संदर्भावरचे एक भाष्य करायचं अशा तऱ्हेचं एक हे अभूतपूर्व अशा तऱ्हेचं काम आणि एक अभिनव अशा स्वरूपाचं काम हे या पुस्तकाच्या जवळिकीच्या रूपानं त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि म्हणून ते एक वेगळा वाङ्मयातला प्रकार आणि ते आत्ताच रणधीर म्हणाले त्याप्रमाणे की अशा तऱ्हेचे संदर्भ अशा तऱ्हेचे अनेक पुस्तकंही पाश्चात्य वाङ्मयामध्ये पाहायला मिळतात लेखकाच्या संदर्भातली. मराठीमध्ये ती फार नाहीच आहेत जवळजवळ पण अशा तऱ्हेच्या या पुस्तकामुळं आता आपल्याला ही एक नवी वाट सापडलेली दिसते आणि म्हणून त्याबद्दल मला असं वाटतं की सरदेशमुख सरांच्या वाङ्मयाचा एक वाचक म्हणून त्यांचा माझ्या आयुष्यातले जे काही थोडे भाग्ययोग असतील त्यातला एक मोठा भाग्ययोग काय असेल तर सरदेशमुखांचं प्रेम मला अतिशय मिळालं. अनेक वर्ष त्यांच्या अंतापर्यंत ते मला मिळालं हे हा माझ्या जीवनातला एक अतिशय भाग्ययोग आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून त्याबद्दलची वाटणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून मी आज इथं आलो. नितीन वैद्य यांना मी आपणा सर्वांच्या वतीनं आणि व्यक्तिशः माझ्या वतीनं मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर, सभागृहातील सरदेशमुख कुटुंबीय आणि वाचनालयाचे सर्व पदाधिकारी आणि सोलापूरचे सर्व वाचक रसिक, सोशल मीडिया थोडासा बदनाम आहे परंतु सोशल मीडियाचे अनेक फायदे डोळ्यासमोर येतात आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे बुक क्लब नावाच्या एका व्हॉट्सअप समूहावरती मला प्रवेश मिळाला आणि या समूहावरती वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट येत होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत होत्या आणि त्याच्यामध्ये सातत्यानं नितीन वैद्य या नावाने काही पोस्ट येत असत, या साहित्याच्या संदर्भात असत आणि त्या पाहताना लक्षात येत होतं की या माणसाचं वाचन किती मोठं आहे, किती वेगवेगळ्या प्रकारचं वाचन ही व्यक्ती करते. त्यामुळे साहजिकच नितीन वैद्यांच्या पोस्टची आम्ही नेहमीच वाट पाहायचो. त्यानंतर हळूहळू त्यांनी सरदेशमुख सरांच्या नोंदी टाकायला सुरुवात केली आणि त्यानंतर झालं असं की ती नोंद आल्यानंतर पुढचे 2-3 दिवस त्या निमित्ताने खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू व्हायच्या, त्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांचे उल्लेख व्हायचे, साहित्याबद्दलची खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा वाद 2-3 दिवस ते केवळ त्या नोंदीने भरलेले असायचे आणि भारलेले असायचे. अशा पद्धतीने या सगळ्या नोंदी त्या संपूर्ण बुक क्लब नावाच्या व्हॉट्सअप समूहाचं एक अत्यंत अविभाज्य अंग होऊन गेलं आणि आम्ही त्याचीही सतत वाट पाहत असायचो. ती एक एक नोंद तुम्हाला किती वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्या विचारांची कवाडं उघडायला प्रवृत्त करते हे लक्षात यायचं आणि ज्या वेळेला कळलं की या सगळ्या नोंदींचा एकत्रित असा ऐवज पुस्तक रूपामध्ये येतो आहे तो अत्यंत आनंदाचा भाग ठरला, या गोष्टीचा विलक्षण आनंद झाला. खरं तर हे पुस्तक म्हणजे गुरु शिष्य नात्याचा एक विलक्षण असा गोफ आहे. गुरुकडून
पुस्तकाच्या या वाचनाची दीक्षा घेतल्यानंतर केवळ ती अंधभक्ती राहिली नाही, भक्ती होती पण ती अंधभक्ती राहिली नाही, तर स्वतःच व्यासंग इतका वाढला की जवळजवळ 5000 पुस्तकं वेगवेगळ्या प्रकारची वाचून काढलेली आहेत या शिष्यांनी। आणि त्यानंतर आपल्या गुरुला एक वेगळ्या प्रकारची गुरुदक्षिणा देण्याचा घाट या शिष्यांनी घातला। आणि आता उल्लेख झाला त्याप्रमाणे अत्यंत कठोर अशा परिश्रमातून हे पुस्तक साकार झालं आणि हे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे असं मला म्हणावंसं वाटतं। या पुस्तकाबद्दल मी समीक्षात्मक अंगाने अजिबात बोलणार नाहीये, कारण समीक्षेच्या संदर्भातले एक अत्यंत पितृतुल्य व्यक्तिमत्व आपलं या ठिकाणी उपस्थित आहेत, समीक्षेच्या क्षेत्रातले दोन दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहेत अशा वेळेला समीक्षक। आणि दुसरी गोष्ट अशी की समीक्षात्मक अंगाने मी विचारही करू शकत नाही, ती माझी मर्यादा आहे, त्यामुळे समीक्षेच्या अंगाने मी या पुस्तकाकडे पाहणार नाही। सरदेशमुख सरांना भेटण्याचा कधी योग आला नाही, तो भाग्ययोग कधी नव्हता, परिचय नव्हता, कोणत्याही प्रकारे संबंध आला नाही, त्यामुळे त्या अनुषंगानेही मी बोलू शकणार नाही। पण या पुस्तकाने मला नेमकं काय दिलं याबद्दल मात्र मी या ठिकाणी मी बोलणार आहे। या पुस्तकात मला काय दिसलं आणि या पुस्तकाने मला काय दाखवलं या संदर्भामध्ये मी थोड्या वेळामध्ये थोडक्यामध्ये आपलं म्हणणं मांडायचा प्रयत्न करणार आहे। हे पुस्तक जेव्हा मी बघतो तेव्हा असं लक्षात येतं की ही एक भटकंती आहे। साहित्य, जीवन, जगणं या अंगानी साहित्याच्या आणि या जीवनाच्या अत्यंत निबिड अशा अरण्यामध्ये केलेली ही एक भटकंती आहे। या भटकंतीला कोणत्याही प्रकारचा नियम नाही, कोणत्या प्रकारची चौकट नाही, ठराविक ठिकाणी पोहोचायचं आहे अशा पद्धतीचा त्याच्या पाठीमागे विचारही नाही, आखीव रेखीव कोणत्याही प्रकारे विचार न करता केवळ केलेली ती पायपीट आहे, ती भटकंती आहे असं लक्षात येतं। बरं, या भटकंतीला कोणत्याही प्रकारचं काहीही वर्ज्य नाही। मग त्या पुस्तकांच्या बाबतीमध्ये प्रादेशिक, देशी, विदेशी, प्राचीन, अर्वाचीन कोणत्याही प्रकारचा या कोणत्याही प्रकारची चौकट नाही, कोणत्याही प्रकारची बंधनं नाही, काहीही वर्ज्य नाही अशा प्रकारे केलेली ही भटकंती। तिला गर्दीचं भान आहे पण एकांतही आहे, ती बहिर्मुख आहे त्याचप्रमाणे ती अंतर्मुखही आहे, ती अत्यंत बेभानपणे सुसाटपणे केलेली भटकंती आहे आणि त्याचबरोबर कुठेतरी शांतपणे थांबून स्वतःचीच केलेली उलट तपासणी आहे, स्वतःचाच घेतलेला धांडोळा आहे। आणि त्यामुळे या भटकंतीकडे पाहताना एक असं लक्षात येतं की एक माणूस आपल्या एका आयुष्यामध्ये किती प्रकारचं वाचन करू शकतो, आपल्या संपूर्ण वाचनाच्या आणि चिंतनाच्या या कक्षा किती अमर्यादपणे विस्तारू शकतो हे पाहिल्यानंतर या पुस्तकाच्या समोर उभं राहणं म्हणजे एका प्रचंड अशा धबधब्याच्या खाली आपण उभे राहतो आहोत आणि त्या प्रपाताच्या खाली उभं राहून आपण आपलं खुजे पण अनुभवतो आहोत अशा पद्धतीची पहिली प्रतिक्रिया या पुस्तकाच्या वाचनानंतर आपल्या मनामध्ये उमटते। या स्तिमित झाल्यानंतर, अचंबित झाल्यानंतर थोडंसं भानावर आपण येतो आणि विचार करायला लागतो तेव्हा असं लक्षात येतं की ही रचना त्रिपेडी आहे, तीन पेढी रचना आहे असं म्हणता येईल। कारण याच्यामध्ये आपल्याला साहित्याकडे पाहणारे सर देशमुख दिसतात, जग आणि जगणं याच्याकडे पाहणारे देशमुख सर आपल्याला दिसतात आणि त्याचबरोबर एक व्यक्ती म्हणून आपण त्यांच्याकडे पाहायला लागतो, त्यांच्या व्यक्तिमत्वाची विविध अंग आपल्याला दिसायला लागतात। अशा तीन स्तरांवरनं आपण या पुस्तकाकडे पाहायला लागतो। साहित्याकडे पाहताना त्यांचं साहित्याच्याकडे पाहण्याचं सगळ्यात महत्त्वाचं जर काही वैशिष्ट्य असेल तर मानवी जीवनामध्ये साहित्याचं महत्त्व किती अमर्याद आहे आणि किती विलक्षण आहे हे आपल्याला लक्षात येतं। मनुष्य जीवनामध्ये ते साहित्याला आणि शब्दाला किती महत्त्वाच्या स्थानावर नेऊन ठेवतात हे आपल्याला दिसतं। आणि मग इमर्सनच्या शब्दामध्ये ते सांगायचा प्रयत्न करतात की नव्या युगाचा अनुभव नव्या हृदयातून उकलून सांगण्याची गरज असते आणि म्हणून जग सदोदित कवीची प्रतीक्षा करत असतं। कवीला त्यांनी किती मोठ्या पदावर नेऊन ठेवलेलं आहे। इमर्सनच्या शब्दातच ते पुढे असं म्हणतात की कवी आणि कविता हा राष्ट्राच्या प्राणकोशाच्या विकसनासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग असतो। शब्दांबद्दल बोलताना ते नोंद करतात की शब्द हा पुढील कृत्यासाठी वाट झाडून ठेवत असतो आणि भविष्यातील अनंत स्फोट जे असतात त्यांची सुरुंग आणि बत्ती पेटवण्याचं काम शब्द करत असतो। एका ठिकाणी युगच्या पुस्तकाबद्दल, कादंबरीबद्दल लिहिताना ते असं म्हणतात की जोपर्यंत पृथ्वीवरती अज्ञान आहे आणि अभाव आहे तोपर्यंत हे पुस्तक मिनिंगलेस किंवा निरुपयोगी ठरणार नाही। आणि मग माझ्यासारखा लेखक जेव्हा या सगळ्या गोष्टीकडे पाहतो
तेव्हा तो खजीन होऊन जातो आणि मग लक्षात येतं की लेखक असणं किंवा साहित्यिक असणं म्हणजे किती मोठं उत्तरदायित्व आहे. आणि या उत्तरदायित्वाचं आपल्याला भान तरी आहे का असा एक प्रश्न मनामध्ये या नोंदी वाचताना यायला लागतो आणि आपल्या आतल्या आत कुठेतरी खजीन होऊन जायला होतं. या संपूर्ण साहित्याकडे पाहत असताना ते कादंबरी, कविता, नाटक, विनोद आणि समीक्षा या सगळ्या अंगांनी त्याच्याकडे पाहताना दिसतात. एका ठिकाणी नोंदीमध्ये ते असं पावसाबद्दल असं म्हणतात की पावसाला कारण असतं पण पावसाला हेतू नसतो. या सगळ्या त्यांनी केलेल्या नोंदी पाहताना असं लक्षात येतं की साहित्याला कारणही असतं आणि साहित्याला हेतू सुद्धा असतो. आणि मग माझ्या साहित्याचा हेतू नेमका काय असा प्रश्न माझ्यासारख्या लेखकाला पडतो. या नोंदी वाचताना प्रत्येक पावलो पावली अशी ठेच लागत जाते आणि तुम्ही भानावर येत जाता, बेभान होऊन वाचता आणि हळूहळू भानावर येत जाता. कवितेच्या बद्दल बोलताना त्यांनी पुशी रेगे आणि ग्रेस यांच्या कवितेबद्दल जे काही लिहिलेलं आहे, मला दुर्बोध कविता, आपण दुर्बोध हा एक ढोबळ शब्द मानूयात, दुर्बोध कवितांच्याबद्दल मला नेहमी असं वाटायचं या नेमक्या काय कविता असतात. आणि मग विजय तेंडुलकरांनी एकदा खासगी बैठकीमध्ये असं म्हटलं होतं की जी कविता माझ्याशी बोलत नाही त्या कवितेच्या वाटेला मी जात नाही. आणि दुर्भोग कवितांच्याबद्दल माझंही मत असं झालं आणि मी जवळजवळ माझ्याकडनं त्या प्रकारच्या काव्यप्रकाराला कुठेतरी कुलूप लागल्यासारखं मला दिसतं किंवा मला जाणवतं की कुठेतरी मी ते कुलूप लावून टाकलंय. पण इथे नोंद करत असताना सरदेशमुख असं लिहितात की वैयक्तिक किंवा खाजगी संदर्भ इतक्या प्रमाणामध्ये कवितेत असू नयेत, त्यांचा सामाजिक जीवनाशी संकेत हवा. प्रत्येक कवीचा असाधारण अनुभव हा आकलनाच्या पातळीवरती तो पेलू शकणाऱ्या वाचकांपर्यंत पोहोचला पाहिजे, तर त्या अनुभवाचं सार्थक होतं आणि मग त्या अनुभवाच्या सामर्थ्याची अंग विकसित होतात आणि विस्तारित होतात. आणि झटकन मला ग्रेस यांच्या कवितेबद्दल नेमकं काय म्हणायचंय ते ही नोंद वाचून कळलं. या प्रकारच्या काव्य प्रकाराकडे मी कसं पाहायला पाहिजे ही नोंद वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं. रस्ता साफ झाला, लखपणे काहीतरी डोळ्यासमोर आलं आणि वेगवेगळ्या पद्धतीने या नोंदी अशा पद्धतीने तुम्हाला मदत करत जातात, तुमच्या सोबत राहतात. साहित्याला कारण आणि हेतू याबद्दल बोलताना माझ्या एक असं लक्षात आलं की इप्सेन बद्दल ते बोलत असताना असं म्हणतात इप्सेनच्या लिखाणाबद्दल की इप्सेनला आजूबाजूचा तो जो काही भोवताल होता, तत्कालीन विचार प्रणाली, तत्कालीन कल्पना आणि प्रवृत्ती या सगळ्याचं खाद्य त्याला त्याच्या लिखाणामध्ये मिळालं. आणि मग असं लक्षात येतं की हे असून सुद्धा तो तात्कालिक राहिला नाही, तो तात्कालिक झाला नाही, कारण त्याचं लेखन त्या काळच्या मूक पडसादांचा एक उद्गार झालं. ताबडतोब माझ्या असं लक्षात येतं की इप्सेनच्या लिखाणाला कारणही होतं आणि हेतूही होता आणि म्हणून तो प्रासंगिक झाला नाही. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या या नोंदीतून विचारांची कवाड आपल्या समोर उघडत जातात, ती आपल्याला आपल्या समोर यायला लागतात. नाटकाबद्दल बोलत असताना आमच्याकडे एक नेहमीचा वाद आहे, साहित्य मूल्य काय आणि सादरीकरण या दोनपैकी महत्वाचं काय. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा माझा चुडेल नावाचा कथा संग्रह आला त्याच्या आधी माझी 4 नाटकं प्रकाशित झाली होती आणि त्यांचे अनेक प्रयोग झाले होते. पण चुडेल कथा संग्रह आल्यावर मला एकाने म्हटलं की आता तू लेखक झालास. साहित्य मूल्य आणि सादरीकरण या दोघांच्या मध्ये नेमकं काय महत्वाचं, म्हणजे मूळ नाटक आहे आणि सादरीकरण त्याला पूरक आहे का सादरीकरण महत्वाचं आणि नाटक त्याला नाटकाची संहिता त्याला पूरक आहे, हा सनातनवाद आहे. याच्याबद्दल बोलताना बेकेट या नाटकाचा अनुभव सांगत किंवा बेकेट या नाटकाबद्दल बेकेटच्या वेटिंग फॉर गोदो बद्दल बोलताना ते असं सांगतात, वेटिंगचा उदाहरण देत ते सांगतात की नाट्य तंत्र जर असेल तर त्याने प्रयोग प्रभावी होऊ शकतो. नाटकाचं तंत्र एक इम्पॅक्टफुल आणि प्रभावी अशा पद्धतीचं सादरीकरण निश्चित करू शकतो, परंतु वैचारिक घनता आणि अनुभवाची सूक्ष्मता याचं अंतर्यामी सचेतन हवं. आणि हळूच या सगळ्याकडे पाहताना मनामधला हा सनातनवाद कुठेतरी विरघळायला लागतो आणि मग सादरीकरण महत्वाचं कितीही असलं तरी त्यामधली वैचारिक घनता आणि अनुभवांची सूक्ष्मता याकडे लक्ष जायला लागतं. लाईट्स, संवाद, मेकअप, उत्तम सेट
यांनी प्रयोग जरी कितीही सुंदर झाला तरीही अंतर्यामीचं जे सचेतपण आहे ते महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं आणि नाटकवाल्यांना सुद्धा या प्रकारच्या नोंदी एक प्रकारची वाट दाखवायला लागतं आणि ते नाटकाबद्दल एक अत्यंत चपखल अशा पद्धतीचं विधान करून जातात की मराठी नाटकाला आपल्यातलं साहित्य मूल्य हरवण्यातच स्वारस्य आहे. मराठी नाटकामध्ये साहित्य मूल्य या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार होतो किंवा हा वाद होतो तेव्हा मला असं वाटतं की या नोंदी खरोखरच छापून नाटकवाल्यांमध्ये वाटल्या पाहिजेत, म्हणजे आमच्यामध्ये वाटल्या पाहिजेत, तर त्या आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दिशा देऊ शकतील. मगाशी बोलताना विनोदाचा जेव्हा त्या ठिकाणी उल्लेख झाला तेव्हा विनोदाबद्दल लिहिताना सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ते असं मांडतात. ते म्हणतात की जातीवंत नीच प्रवृत्तीची जी माणसं असतात, वृत्तीची जी माणसं असतात, त्यांना त्यांच्या नीच प्रवृत्तीबद्दल जर काही बोललं तर फारसं काही वाटत नाही, परिणाम होत नाही. पण त्यांच्या पदरात त्यांच्या मूर्खपणाचं माप जर टाकलं तर त्याचा परिणाम अधिक होतो हे कोल्हटकरांचं वाक्य ते उद्धृत करतात आणि तिथून ते महत्त्वाचा मुद्दा मांडायला लागतात की श्रेष्ठ साहित्यकृती ही ती विनोदी आहे की ती शोकात्म आहे याच्यावर तिचं श्रेष्ठपण ठरत नाही, किंवा ती प्राचीन काळाबद्दल बोलते की ती अर्वाचीन काळाच्या संदर्भामध्ये लिहिली गेली आहे याच्यावरती सुद्धा तिचं श्रेष्ठपण ठरत नाही. तर ते असं सांगतात की विनोद असो किंवा शोकात्मा असो, जाणीवेचं सचेतपण आणि विस्फारण त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं असतं. मग ते हास्य असो अथवा शोक असो, असं म्हणून ते साहित्याला सर्व प्रकारच्या चौकटीतून मुक्त करायला लागतात आणि विनोदी साहित्याला सुद्धा शोकात्म साहित्य इतकंच महत्त्वाचं च्या ठिकाणी करतात, पण त्याला ती अट घालतात की त्याचा त्यातलं सचेतपण जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे ते वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या संकल्पना स्पष्ट करत जातात. तुमच्या संकल्पना स्पष्ट करणं, त्या घासून पुसून घेणं, परत परत त्या समस्यांचा धांडोळा, त्या संपूर्ण संकल्पनांचा धांडोळा घेणं, आपले पूर्वग्रह आणि आपल्या समजुतीचे कंद हलवण्याचं काम या नोंदी करतात आणि म्हणून त्या वाचता वाचता तुम्हाला प्रगल्भ करत जातात, तुमच्या समोरच्या ज्या दिशा आहेत त्या स्पष्ट करत जातात आणि म्हणून त्या खूप महत्त्वाच्या ठरतात असं मला वाटतं. मला तरी वाचताना या सगळ्या गोष्टींचा माझ्या संपूर्ण आयुष्याशी कुठेतरी एक सांधा जोडलेला आहे असं सतत वाटत राहिलं. कारण या ठिकाणी ज्याप्रमाणे नाटकाच्या बाबतीमध्ये सुद्धा जे म्हटलं जातं किंवा साहित्याच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं विनोदी किंवा शोकात्म वगैरे, नाटकाच्या बाबतीमध्ये तर आजकाल किंवा साहित्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अमुक प्रकारचं साहित्य म्हणजेच श्रेष्ठ साहित्य, अमुक प्रकारच्या समुदायाबद्दल लिहिलेलं साहित्य म्हणजेच श्रेष्ठ साहित्य, ग्रामीण साहित्य, शहरी साहित्य याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी श्रेष्ठ कनिष्ठ अशा पद्धतीचा विचार चालू असतो. आमच्या नाटकवाल्यांच्या बाबतीमध्ये तर सांगायचं झालं तर नाटकामध्ये जर सामाजिक बांधिलकी असेल, सामाजिक बांधिलकीची जर फोडणी असेल नाटकाला तर नाटक छानच. आजकाल नवीन एक जे आलेले आहे भूमिका घ्या भूमिका घ्या, त्याला भूमिकेचा जर तडका लावला असेल तर ते आणखीनच चांगलं. मग पडदा पडायच्या आतच ते नाटक कसं श्रेष्ठ आहे, ते कालजयी आहे आणि जे कसं क्लासिक आहे हे सांगण्याची अहमहिका लागते. सरदेशमुख या पद्धतीच्या नाटकाच्या किंवा साहित्याच्या मूलभूत श्रेष्ठत्वाबद्दल बोलतात आणि या प्रकारचे सगळे पूर्वग्रह आणि चौकटी बाहेर काढतात आणि त्यातून साहित्याला मुक्त करतात असं मला वाटतं. आणि वाचता वाचता माझ्यासारखा वाचकही या सगळ्या पूर्वग्रहातनं आणि या चौकटीतनं मुक्त व्हायला लागतो आणि साहित्याचं श्रेष्ठपण नेमकं कशात आहे त्याच्या मूलभूत गोष्टींकडे जाण्याचा प्रयत्न करायला लागतो. लिहिता लिहिता ते किती साधता येईल माहीत नाही, पण वाचता वाचता तरी ते नक्की साधता येतं किंवा ते समजायला लागतं असं वाटतं आणि आपल्या आकलन शक्तीचा परीघ वाढवण्याचं काम कुठेतरी या नोंदी करत राहतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हे पुस्तक एका बैठकीत वाचून संपू शकतं, पण ते एका बैठकीत वाचून पुरणारं पुस्तक नाही. ते सतत सतत अधूनमधून काढून आपल्याला त्यातल्या मधल्या मधल्या गोष्टी वाचल्या पाहिजेत, कारण त्या त्या काळामध्ये तुम्ही कुठल्या मानसिक अवस्थेतनं जात आहात, समाज कुठल्या मानसिक अवस्थेतनं जातोय, साहित्य नाटक हे कुठल्या मानसिक अवस्थेतनं जातं आहे, त्या त्या अवस्थेमध्ये त्या नोंदी तुमच्यासमोर दीपस्तंभासारख्या उभ्या राहतील आणि तुम्हाला त्या दिशा देणार नाही तर दिशा शोधण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण करतील आणि म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. या प्रकारे साहित्य मुक्त केल्यामुळेच त्यांना ना कालिदास वर्ज्य आहे, त्यांना ना शेक्सपियर वर्ज्य आहे, त्यांना ना ह्युगो वर्ज्य आहे, ना इमर्सन वर्ज्य आहे. लिटिल मॅगझिनचा जो पहिला उद्रेक आहे तो सुद्धा बाहू पसरून ते आपल्या कवेमध्ये घेतात, ते आपल्यामध्ये रिचवतात, हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून या नोंदी म्हणजे आपल्या
वेळोवेळीच्या भूमिका तपासून घेण्याची एक जागा, तपासून घेण्याचा एक कोपरा कोनाडा निर्माण झालाय असं मला वाटतं. समीक्षेबद्दल सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे, कारण समीक्षा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक मोठं अंग होतच. ते म्हणतात की साहित्याची समीक्षा मला जीवनाच्या समीक्षे इतकीच मला जीवनाची समीक्षा वाटते. साहित्य आणि जीवन अशा पद्धतीनं ते वेगळं काढत नाहीत, साहित्याची समीक्षा त्यांना जीवनाची समीक्षा वाटते. पण त्याचबरोबर ते पुढं असं म्हणतात जे आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणतात की माझी समीक्षा ही कुठल्याच इझमच्या किंवा वैचारिक समुदायाशी बांधिलेली समीक्षा नाही. आजच्या ध्रुवीकरणाच्या काळामध्ये कुणीतरी एक माणूस उभा असतो आणि तो तुम्हाला या गोष्टीचा दिलासा देतो की कुठल्याही इझमच्या आणि वैचारिक समुदायांच्या बांधिलकीची गरज नाही हे सांगतो, त्यावेळेला माझ्यासारख्याला किती बरं वाटतं याची कल्पना आपण करू शकणार नाही. कारण इन्शाल्ला कादंबरीमध्ये पुरोगामित्वाची चिकित्सा झाली पाहिजे. पुरोगामित्व महत्त्वाचं आहे, पण पुरोगामित्वाची चिकित्सा सुद्धा झाली पाहिजे असं तेव्हा मी म्हणतो. तेव्हा ज्याचा त्याचा प्रश्न लिहिणारा अभिराम भडकमकर पुरोगामी असतो आणि असं म्हणणारा अभिराम भडकमकर अचानक प्रतिगामी होऊन जातो, अशा वेळेला भांबावल्यासारखं होतं. आपण चाललोय त्या वाटेवरती, आपण योग्य वाटेवरती आहोत की नाही असं वाटतं. आणि मग अशा प्रकारची नोंद जेव्हा तुमच्या समोर येते तेव्हा असं लक्षात येतं, ज्या प्रवाहामध्ये आपण वाहत चालले आहोत किंवा हातपाय मारतो आहोत, त्या प्रवाहाच्या काठावरती कुणीतरी उभा आहे आणि ते सांगतंय की चाललायस ते, तू योग्य दिशेला चाललायस किंवा चालताना तुला या दिशेने जायचा प्रयत्न कर. अशा पद्धतीने दिग्दर्शन करण्याचं खूप महत्त्वाचं काम या नोंदी करतात. ते समीक्षेबद्दल म्हणताना त्यांनी असं जे म्हटलेलं आहे की समीक्षांच्या उद्दिष्टांचे जे संकेत माझ्या हृदयी दृढ झाले किंवा रूढ झाले त्यांच्या प्रकाशामध्ये मी लिहित गेलो. व्यक्तिगत अनुभवांची किंवा व्यक्तिगत अनुभूतीची आस्था नसलेली राजकीय विचार प्रणाली अनेकदा अनेक प्रकारच्या साहित्याला पलायनवादी म्हणून ढकलून देते आणि मग लेखकाला सुद्धा पलायनवादी ठरू नये, तो शिक्का बसू नये म्हणून विविध विशिष्ट प्रकारच्या राजकीय विचारसरणीच्या परिप्रेक्षामध्ये किंवा चौकटीमध्ये लिहिण्याची कुठेतरी एक उघड येते किंवा इच्छा व्हायला लागते. इनसेक्युरिटीतनं ते सगळं यायला लागतं, पण अशा पद्धतीच्या इनसेक्युरिटीजमधनं सुद्धा लेखकाला आणि वाचकाला बाहेर काढण्याचं काम ते करतात. कारण साहित्यावर आज साहित्य बाह्य प्रवाहांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आक्रमण होत आहे. ते म्हणतात की साहित्य आणि साहित्याचं जीवनाशी असलेलं हे नातं आहे. वाचताना मग असं मनामध्ये विचारायला लागतो की जीवन जर बहुपेढी असेल तर साहित्य एकरेषीय कसं असू शकेल. अमुक प्रकारचं साहित्य म्हणजेच साहित्य अशा पद्धतीच्या आग्रहाला बळी न पडण्याची एक बळ या नोंदीमधनं आपल्याला मिळायला लागतं आणि या नोंदी अत्यंत आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाच्या व्हायला लागतात. समीक्षेतल्या बुद्धी वर्चस्ववाद्यांनी आणलेल्या उच्च नीचतेच्या आणि भेदभावाच्या कल्पनांमधून ते साहित्याला मोकळ करतात, समीक्षेला मोकळ करतात. ते म्हणतात की लेखकाचा पिंड प्रकृती खूप महत्त्वाची असते. उदाहरण देताना ते सांगतात की लंडनमध्येच इंग्लंडमध्येच रेडे आणि मर्डेकर एकाच काळामध्ये जरी शिकत असले तरी त्यांचा प्रकृती धर्म जोपर्यंत समीक्षक लक्षात घेत नाही तोपर्यंत त्याचं साहित्य त्याला कळणार नाही. गडकरींच्या बाबतीमध्ये ते असं म्हणतात की बुद्धीचं तेज आणि हृदयाचं रस याचा प्रतिसंगम गडकऱ्यांच्या ठाई कसा झाला आहे हे लक्षात घेतल्याशिवाय तुम्हाला गडकरी कळणार नाही. गडकरींच्याच नाटकातलं हे वाक्य असलं तरी त्यांनी समीक्षेच्या बद्दल बोलताना या वाक्याचा त्या ठिकाणी या नोंदीचा अत्यंत चपखल असा उपयोग केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की साहित्यामध्ये सुद्धा कादंबरी, कविता, विनोद, समीक्षा या सर्वांगांनी त्यांनी केलेल्या नोंदी या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. व्यक्ती म्हणून सुद्धा ते हळूहळू आपल्याला उलगडत जातात. व्यक्ती म्हणून त्यांनी एका ठिकाणी स्वतःच असं म्हटलेलं आहे की काफ्का हा त्यांच्या बौद्धिक क्षितिजावर उगवलेला एक तारा होता. परंतु मला असं वाटतं की काफ्का पुरतच का, त्यांच्या विचारांचं जे सगळं आकाशमंडल होतं ते किती प्रकारच्या साहित्यिकांनी आणि साहित्यांनी भरलेलं होतं. तिथे ज्ञानेश्वर होते, तिथे तुकाराम होते, रामदास होते, रवींद्रनाथ टागोर होते. आता म्हटलं त्याप्रमाणे एमर्सन असेल, एमिली असेल, शेक्सपियर असेल, होमर असेल, कोण कोण होतं किंवा कोण नव्हतं त्या आकाशमंडलाच्या कडे पाहताना आपले डोळे विस्फारले जातात. आणि म्हणून व्यक्ती म्हणून या माणसाचं विचार विश्व आणि चिंतन विश्व हे किती विस्तारलेलं आहे हे लक्षात येतं. आणि खरोखरच काही वर्षानंतर अशा पद्धतीचा माणूस महाराष्ट्रात होऊन गेला ही एक दंतकथा वाटेल की काय असा प्रश्न मनासमोर निर्माण होतो. त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्यांनीच म्हटलं त्याप्रमाणे त्यांच्या आईचा अत्यंत महत्त्वाचा प्रभाव होता. त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की तिने मला जे शिकवलं ते आयुष्यभर झिरपलं
आणि मग ते आयुष्यभर त्यांच्या वागण्यामध्ये आलं. ते एका ठिकाणी असं म्हणतात की तो कधीही न सुटणारा जिव्हाळा होता. आणि पुढे एक वाक्य ते फार महत्वाचं वाटतं सांगतात की जे या नोंदी वाचताना फार महत्वाचं ठरतं असं मला वाटतं. ते एका ठिकाणी असं म्हणतात की माझ्या आईने मला तात्पर्य न सांगता आशयाची बरसात केली. या नोंदी म्हणजे कोणत्याही प्रकारचं रेडीमेड असं तात्पर्य हातावरती काढून ठेवलेलं नाही, तर आशयाची बरसातच बरसात आहे. आपल्याला त्यातून जीवनाचं, साहित्याचं, जगण्याचं तात्पर्य शोधायचं आहे. हे तात्पर्य शोधण्याचं बळ या नोंदी आपल्याला देतात किंवा त्याच्यासाठी ते आपल्याला प्रवृत्त करतात. कायमच असं दिसतं की त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये अध्यात्म, विज्ञान आणि साहित्य या संदर्भामध्ये एक अंतर्यामी एक असा लढा चालू होता, एक संग्राम चालू होता. डार्विनचं उदाहरण देऊन ते असं म्हणतात, ते शास्त्राला किंवा विज्ञानाला कुठेही कमी लेखत नाही. वैज्ञानिक दृष्टी हा फार महत्वाचा भाग आहे आणि या काळाचा तो भाग आहे असं ते सांगतात. या काळाचा भाग आहे असं ते सांगतात. पण ते डार्विनचं उदाहरण देऊन असं सांगतात की डार्विनला अखेरच्या काळामध्ये असं वाटायला लागलं की साहित्य आणि कविता आयुष्यामध्ये जर लवकर आले असत्या तर आयुष्याला एक वेगळा आयाम मिळाला असता. आणि त्याची खंत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली आहे. मला असं वाटतं, माझं असं निरीक्षण आहे, चुकीचंही असू शकेल, ते विज्ञानाच्या पुढे कुठेतरी साहित्याला ठेवतात. याचं कारण असं की बुद्धीच्या आणि तर्काच्या पलीकडे असलेलं जे मानवी जीवन आहे ती कोडी कवी साहित्यिकच उलगडू शकतो. त्या प्रश्नांची उत्तरं साहित्य आपल्या साहित्यिक आपल्या साहित्यातनं शोधू शकतो. अशा पद्धतीचा एक आत्मविश्वास किंवा विश्वास ते साहित्याबद्दल प्रकट करतात. त्यांच्या साहित्याला अध्यात्माची डूब होती असं म्हणणं, आता शिवार्थ हा शब्द अतिशय सुंदर त्या ठिकाणी वापरला गेला, पण हे रूढ अध्यात्म नव्हतं. अर्थात अध्यात्म शब्द आल्यामुळे पुस्तकातच दिल्याप्रमाणे पुरोगाम्यांनी त्यांना बाजूला ठेवलं. आणि त्यांचं अध्यात्म रूढ अध्यात्म पद्धतीचं अध्यात्म नव्हतं, रूढार्थाने अध्यात्म नव्हतं. ते देव, धर्म, कर्मकांड या सगळ्याच्या पलीकडे जाणारं होतं. त्यामुळे एका ठराविक वर्गानेही त्यांना बाजूला ठेवलं. आणि अशा पद्धतीने कुठेतरी त्यांची उपेक्षा झाली असं सतत या ठिकाणी मांडलं गेलंय किंवा पुस्तकात येत आहे. पण हा जो सगळा लढा आहे, हा त्रिपेडी जो लढा आहे, या तीन मुद्द्यांबद्दलचा जो लढा आहे, तो सतत लढा त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये दिसत राहतो. वेगवेगळ्या नोंदींमधनं तो शोध घेताना दिसतं. तुकारामांच्या बद्दल असेल, रामदासांच्या बद्दल असेल, ज्ञानेश्वरांच्या बद्दल असेल, हा सगळा शोध ते घेत जातात आणि एक वेगळ्या प्रकारचं अध्यात्म आपल्याला कुठेतरी त्या ठिकाणी सापडत जातं. आज त्या अध्यात्माचा आपल्याला केवळ परिचय होतो, ओळख शब्दशः होते, कदाचित त्याच्यातला भावार्थ कळायला वेळ लागेल. हळूहळू त्या नोंदी आपण वाचत जाऊ आणि त्या आकळून घेत जाऊ, त्याप्रमाणे आपल्याला त्या सगळ्याचा अर्थ पुढे कळत जाईल. पण मला असं वाटतं की या तीन पातळ्यांवरचा त्यांचा संघर्ष जो आहे तो कायम या ठिकाणी सतत चालू होता. आणि कुठेतरी या नोंदी आपल्याला त्या संघर्षामध्ये सामावून घेतात आणि कुठेतरी आपल्याला उन्नत करत जातात असं मला वाटतं. ज्ञानदेवांशी असलेलं त्यांचं नातं हे समजूनच घेतलं पाहिजे असं मला वाटतं. या नोंदींनी काय केलं माझ्या आयुष्यामध्ये, या नोंदींनी गेल्या काही दिवसांमध्ये काय केलं, तर विचारांचे भुंगे सोडले. खूप पद्धतीने मी माझ्या स्वतःकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहू लागलो. आजवर वाचलेल्या साहित्याकडे, आजवर पाहिलेल्या नाटकांकडे खूप वेगळ्या पद्धतीने पाहू लागलो. आणि असं लक्षात आलं की या नोंदी सतत सतत तुम्हाला अपडेट करण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. आपल्या आजूबाजूचं वर्तमान आणि काळ म्हटल्यानंतर तो केवळ आत्ताचा भवताल नव्हे, तर सृष्टीच्या उत्पत्तीपासून आत्तापर्यंतच्या या संपूर्ण काळाकडे एक वेगळ्या नजरेने पाहायला लावतात. आपल्या संकल्पनांचे वेगवेगळे कंगोरे घासून घ्यायला लावतात. आपल्या संकल्पना परत परत घासून पुसून तपासून घ्यायला लावतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हा एक बुद्धिगम्य किंवा एक बौद्धिक असा एक खेळ या नोंदींनी आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज या नोंदी जेव्हा आमच्याकडे यायच्या, म्हणजे नितीन वैद्यजी जेव्हा या नोंदी या ठिकाणी आम्हाला सांगायचे पाठवायचे, त्यावेळेला लक्षात यायचं की किती विलक्षण प्रेम आहे, म्हणजे भक्तीच्या पातळीवरचं प्रेम आहे. म्हणजे जर नोंदी आल्या नाहीत तर आम्ही एकमेकांना अरे नोंद आली नाही, म्हणजे एकदा तर मी असा विनोद केला होता ज्याच्याबद्दल मला लीना पाटणकरांनी त्या रागावल्या सुद्धा होत्या. मी कोरोनाच्या काळात सहज एकदा विनोद केला, म्हटलं सरदेशमुखांनी इतक्या सगळ्याबद्दल लिहिलेलं आहे की कुठलं, म्हणजे असं म्हणतात ना की महाभारतामध्ये असं काहीच नाही जे महाभारतात नाही, आणि जे म्हणजे सगळंच आहे त्याप्रमाणे या नोंदींमध्ये असं सगळं आपल्याला दिसतं. म्हणून मी सहज विनोद केला, म्हटलं सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाबद्दलची नोंद सरदेशमुखांची अजून कशी काय आली नाही.
याच्यावर मला दीना पाटणकर रागावल्या, पण गमतीचा भाग जरी सोडला तरी इतक्या बहुआयामी इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या या सगळ्या नोंदी नितीन वैद्यांनी आमच्याकडे सुपूर्त केल्या. सरदेशमुखांचं साहित्य वाचलं होतं पण मला असं वाटतं की आता ते कळायला लागलेलं आहे. सरदेशमुखांचा जी आम्हाला ओळख होती पण खऱ्या अर्थाने आता तो परिचय आम्हाला नितीन वैद्यांनी करून दिला असं मला वाटतं, आणि म्हणून त्यांचे आमच्यावरती खूप मोठे उपकार आहेत. केवळ या 10-12 किंवा अगदी 3-4 ओळींपासून ते 10-12 ओळींपर्यंतचे हे लघुबंध जे आहेत, हे लघुबंध असले तरी प्रत्येक लघुबंधामध्ये एकेका प्रबंधाचं सामर्थ्य आहे असं लक्षात येतं, आणि त्या दृष्टीनेच आपण त्याच्याकडे पाहायला लागतो. त्या सगळ्याबद्दल बोलताना शेवटी मी असं म्हणेन की म्हणजे त्यांचेच शब्द उसनवार शब्दांची उसनवारी करून मी असं म्हणेन की एमिलीबद्दल बोलताना ते असं म्हणाले की ती माझ्या आयुष्यात आली आणि माझीच झाली आणि मग तिला अर्घ्य देण्यापलीकडे माझ्याकडे आता तरणोपाय नाही. खरोखरच नितीन वैद्यजी, तुमच्यामुळे सरदेशमुख अशा पद्धतीने आमच्या आयुष्यात आले, ते आमचेच झाले, आता त्यांना अर्घ्य देण्यापलीकडे तरणोपाय नाही. आणि हे अर्घ्य काय असू शकतं तर डोळसपणानं या नोंदी वाचणं, या प्रत्येक लघुबंधातला प्रबंध शोधायचा प्रयत्न करणं आणि अधिकाधिक उन्नत होत जाणं, आपल्यामध्ये अधिकाधिक त्याचं उन्नयन करण्याचा प्रयत्न करणं, हेच ते अर्घ्य असू शकतं. आणि मला असं वाटतं की आज हे पुस्तक आपल्या हातात आल्यानंतर या प्रवासाला आपली सुरुवात होईल. ही नोंद, या नोंदी वाचणं ही या प्रवासाची फक्त सुरुवात आहे. आता कुठे सुरुवात झाली आहे बघूया आपल्याला कुठपर्यंत जाता येतं. मी खूप संकोचित गेलो होतो या पुस्तकाचं प्रकाशन करताना की मी त्यांना सतत विचारत होतो की माझ्या हस्ते का तर त्यावेळेला नाही ते तुमच्याच हस्ते आहे तर त्यावेळेला मी फक्त एवढंच सांगतो की याला मी होकार दिला या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी प्रकाशन करायला होकार दिला कारण आमच्या गडकरी मास्तरांनी आम्हाला सांगितलंय दैवी आले ते सोंग साजरे केले पाहिजे. माझा तो अधिकार नाही. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सभागृहातील सर्व वाङ्मय प्रेमी बंधू भगिनी, पहिल्यांदा मी नितीन वैद्यांचे आभार मानतो, कारण या प्रकारचं काम मराठीमध्ये पहिल्यांदाच झालेलं आहे. आपल्याकडे लेखकाची कागदपत्र, त्याचा पत्रव्यवहार हे सुरक्षित ठेवण्याचं कार्य होतच नाही. किंबहुना दुर्दैव असं की मराठी संस्कृतीमध्ये वाङ्मय आणि लेखक याला सगळ्यात खालचं स्थान आहे. अशा परिस्थितीत नितीन वैद्यांनी हे जे काम केलं ते माझ्या दृष्टीनं अतुलनीय अशा स्वरूपात झालं आहे. नितीन वैद्यांमध्ये एक उत्तम संपादक आहे आणि एक उत्तम असा संशोधक आहे. खरं म्हणजे संशोधन करणारी अशी मोठी परंपरा मराठीला आहे. नितीन वैद्य त्यापैकी एक आहेत. या नोंदींना त्यांनी जी प्रास्ताविक लिहिली ती प्रास्ताविक सुद्धा नोंदींइतकीच महत्वाची आहे. नोंदींना अर्थपूर्णता देणारी आहे, नोंदींचं महत्व नोंदविणारी आहेत. अशी प्रास्ताविक फार क्वचित वाचायला मिळतात. दुसरं असं की आपलं काम परिपूर्ण झालं पाहिजे
याची जाणीव त्यांच्या ठिकाणी. सर देशमुखांनी बेंद्र्यांच्या एका कवितेचा अनुवाद केला मराठीमध्ये आणि बेंद्र्यांवर मौजेमध्ये एक लेख लिहिला. हा अनुवादही उपलब्ध त्यांना होईना आणि त्या लेखाबद्दलही काही कळेना. या दोन गोष्टी मिळविण्यासाठी त्यांनी जी धडपड केली त्याचं त्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. ते वाचून मी म्हटलं मनातल्या मनात की हा एक फार मोठा आपलं काम परिपूर्ण झालंच पाहिजे या जिद्दीनं काम करणारा हा एक चांगला संशोधक आहे. आणि म्हणून पहिल्यांदा मी नितीन वैद्य यांचं अभिनंदन करतो एवढं चांगलं काम केल्याबद्दल. सर देशमुखांचं एक पुस्तक माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. याचं कारण असं की सर देशमुख या पुस्तकामुळे कळतात. जेव्हा पुस्तक लिहिणं लेख लिहिणं त्यातून विचार प्रतिपादन करणं यामध्ये एक औपचारिकता असते एक अवैयक्तिकता असते. परंतु जेव्हा एखादा लेखक डायरी लिहितो काही वैयक्तिक नोंदी करतो तेव्हा तो परिपूर्णपणे त्या नोंदीतून प्रकट होत असतो. म्हणून लेखकांचा खाजगी पत्रव्यवहार त्याच्या डायऱ्या त्यानं केलेल्या नोंदी या गोष्टी तो लेखक समजावून घेण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे असतात. हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला सर देशमुखांचं वाङ्मय अधिक चांगल्या प्रकारे कळतं. मी दोन मुद्दे फक्त या ठिकाणी मांडणार आहे. एक मुद्दा म्हणजे सर देशमुखांची विचार करण्याची पद्धती ही एक वेगळ्या प्रकारची आहे. एकाच वेळी ते तर्कवादी आहेत बुद्धिवादी आहेत आणि दुसरीकडे या बुद्धिवादाच्या पलीकडे या तर्काच्या पलीकडे काहीतरी अधिकच आहे याची जाणीव बाळगणारे सुद्धा आहेत. मग ते अतिभौतिकतावादी आहेत ते अंतःप्रेरणेला महत्त्व देणारे आहेत इंट्युशनला त्यांच्या लेखनामध्ये महत्त्व आहे. एकीकडे बर्ट्रँड रसेलवरही ते लिहितात आणि त्याच वेळी गुरुदेव रानड्यांवर लिहितात अरविंदांवर लिहितात. या दोन्ही गोष्टी त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. यामध्ये विसंगती नाही. याचं कारण असं आहे की तर्काच्या साह्यानं आपण हे विश्व हे जग एका मर्यादेपर्यंतच जाणून घेऊ शकतो. त्याच्या पलीकडे काहीतरी असतं जिथे तर्क अजिबात उपयुक्त ठरत नाही. केशवसुतांनी ज्ञाताच्या कुंपणावरून ही जी कल्पना मांडलेली आहे असं एक जग आहे असं एक भूमी आहे जी ज्ञाताच्या पलीकडची आहे. म्हणून या विश्वाचं म्हणा एकूण जीवनाचं म्हणा
परिपूर्ण ज्ञान जर आपल्याला हवं असेल तर केवळ बुद्धिवादी विचार पुरत नाही. ही त्यांची एक मला महत्त्वाची भूमिका वाटते. ही भूमिका फार थोडे लोक घेतात. त्या थोड्या लोकांमध्ये सरदेशमुख आहे. तर्क बुद्धी हे अतिभौतिक नाकारणारे, अतिभौतिकतावादी हे तर्क नाकारणारे, अंतःप्रेरणेला महत्त्व देणारे, परंतु या दोन्ही गोष्टी स्वीकारून जीवनाचा विश्वाचा विचार करणारे फार थोडे त्यामध्ये सरदेशमुखांचा मी समावेश करतो. त्यामुळे होतं असं की त्यांनी जे चिंतन या नोंदींमध्ये केलेलं आहे त्या चिंतनाला दोन्ही बाजू आहेत. तर्काच्या साह्यानं त्यांनी अतिशय मौलिक अशी काही निष्कर्ष काढलेली आहे आणि ती अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे मला खरोखर आश्चर्य वाटतं की या गोष्टी आपल्या कशाने लक्षात आल्या. आपणही तर्काचा वापर करतो. उदाहरणार्थ त्यांनी असं म्हटलेलं आहे की हिंसा विरुद्ध अहिंसा ही मांडणी अतार्किक आहे. कारण हिंसा हे कर्म आहे आणि अहिंसा हे मूल्य आहे. अहिंसा हे कर्म होऊ शकत नाही आणि हिंसा हे मूल्य होऊ शकत नाही. तेव्हा हिंसेविरुद्ध अहिंसा ही मांडणी मुळातच चूक आहे. आता हा विचार मला एकदम नवा असा वाटला आणि अतिशय बारकाईनं विचार करणारा माणूसच या पद्धतीने विचार करू शकेल. किंवा सत्य शिव सुंदर यामध्ये शिव आणि सुंदर ही मूल्य आहे. सत्य मात्र मूल्य नाही. सत्य हे केवळ असतं. तो अस्तित्व भाव आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता मी समीक्षक आणि सत्य शिव सुंदर याच्यावर विचार करणारा, परंतु या त्यांच्या निष्कर्षानं मला एकदम नवं असं काहीतरी जाणवलं जे मला आयुष्यात कधी जाणवलेलं नव्हतं. आता त्यांनी एक नवी संकल्पना मांडलेली आहे, युगांतक नावाची संकल्पना. त्यामुळे वाङ्मयाच्याच काय एकूण ऐतिहासिक लेखनालाच एक नवी दिशा मिळते. कुठलीही परंपरा जेव्हा निर्माण होते वाङ्मयात तेव्हा युग प्रवर्तक जसा असतो तसा एक युगांतकही असतो आणि युगांतकानंतर ती परंपरा पूर्णपणे नष्ट होते. ज्ञानेश्वर हे युगप्रवर्तक आहेत, तुकाराम हे युगांतक आहेत आणि तुकारामांच्या नंतर वारकरी वाङ्मय संपलेलं असतं. युगांतक हा दुय्यम असतो असं ते म्हणत नाही. युगप्रवर्तका इतकाच तो महत्त्वाचा असतो. त्या परंपरेचं भ्रष्टरूप युगांतकामध्ये असतं असं त्यांना म्हणायचं नाही. त्यांनी असं म्हटलेलं आहे की केशवसुत हे युगप्रवर्तक आहेत आणि गडकरी गोविंदाग्रज हे युगांतक आहेत. मराठी काव्य परंपरेला एक नवा अर्थ, एक नवं रूप या त्यांच्या संकल्पनेमुळे प्राप्त झालेलं आहे. ही एक प्रकारे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भागच आहे.
उदाहरणार्थ त्यांनी व्यक्तींबद्दल लिहिलेले जे त्यांच्या जीवनात आले अतिशय श्रद्धेनं लिहिलेलं आहे. उदाहरणार्थ श्रीम माटे कुसुमाग्रज, परंतु यांच्याबद्दल कठोर अशी टीकाही त्याच वेळी त्यांनी केलेली आहे. श्रीम माटेंना बालकवी कळालेच नाही असं ते सरळ म्हणतात. आणि नारायण सुर्वेंच्याबद्दल कुसुमाग्रज यांनी याची प्रतिभा पुस्तकावर अवलंबून नाही असं जे विधान केलेलं आहे, त्यांचं असं म्हणणं की जो पुस्तक निर्माण करतो कवी त्याची प्रतिभा पुस्तकावर अवलंबून नाही असं कसं काय म्हटलं जातं. आणि कुसुमाग्रजांसारख्यानं असं बोलावं असं म्हणावं याचं आश्चर्य सर देशमुखांनी प्रकट केलेलं आहे. ही जी त्यांची विचार करण्याची पद्धती आहे त्यातून त्यांची समीक्षा राहिली. मराठीमध्ये आस्वादक समीक्षेची एक दीर्घ परंपरा आहे. किंबहुना मराठी समीक्षा ही प्रामुख्यानं आस्वादकच समीक्षा आहे. सर देशमुखांची समीक्षा आस्वादक आहे, परंतु मी मागाशी म्हटल्याप्रमाणे तिला तर्काचा एक आधार आहे. ती एकाच वेळी आस्वादकही आहे आणि विश्लेषकही आहे. यामध्ये त्यांनी पुशी रेगेंची जी मीमांसा केली आहे ती तुम्ही बघा, या दोन्ही गोष्टींचा मेळ ते कसा घालतात. इंदिरा संतांवर त्यांनी जे लिहिलेलं आहे तेही याच प्रकारचं आहे. आणि म्हणून त्यांची समीक्षा ही परंपरेपेक्षा वेगळी बनलेली आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे जर पाणी मी म्हटल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये जी तर्कबुद्धी आहे त्या तर्कबुद्धींनी त्यांनी समीक्षेतल्या काही संकल्पनांच्या वेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. उदाहरणार्थ वाङ्मयामध्ये आत्माविष्कार असतो, आत्मा या शब्दाची व्याख्याच त्यांनी बदलून टाकलेली. ते असं म्हणतात की मी तो ती ते यांचं सुसंगत संगतवार असं नातं प्रस्थापित व्यक्तीच्या ठिकाणी होणं म्हणजे आत्मत्व निर्माण होणं. आणि हे आत्मत्व हे वाङ्मयातून प्रकट होत असतं. आपण आत्माविष्कार म्हटल्यानंतर व्यक्तीचं जे काही व्यक्तिमत्व असेल त्याचा जो गाभा असेल तो वाङ्मयातून प्रकट होतो असं म्हणतो. आता या व्याख्येमुळे झालं असं की सामाजिकता आणि व्यक्तिगत केवळ त्या व्यक्तीपुरता असलेला भाग याचं द्वैतच त्यांनी संपवून टाकलं. आणि म्हणून जे केवळ वैयक्तिक भावभावनांपुरतं लिहितात त्यांचं वाङ्मय हा आत्माविष्कार नाही हे आपोआप सिद्ध होतं. आणि जे केवळ सामाजिकतेला महत्त्व देऊन लिहितात त्यांचंही वाङ्मय आत्माविष्कार होत नाही. ज्यामध्ये हे संयुग तयार होतं ते संयुग जेव्हा वाङ्मयातून व्यक्त होतं तेव्हा त्याला ते आत्माविष्कार म्हणतात. त्यांनी चेतनार्थ असा शब्द त्यासाठी वापरलेला आहे. असं ते म्हणतात की चेतनार्थ आणि जीवनार्थ यांचं एक नातं वाङ्मयात प्रस्थापित झालेलं असतं. आणि समीक्षेचं कार्य हे नातं शोधून ते स्पष्ट करणं हे आहे. आता हा सगळा विचार एकदम नवा आहे. किंबहुना
त्यांनी जी समीक्षा लिहिली त्या समीक्षेतही हा परिपूर्णपणे आलेला नाही. हा केवळ त्यांच्या या नोंदींमध्ये व्यक्त झालेला विचार आहे. आता या भूमिकेचा जर विकास झाला तर समीक्षेची एक वेगळी पद्धती आपोआप त्यातून निर्माण होईल. म्हणजे काहीतरी एक पायाभूत असा नवा समीक्षा विचार सरदेशमुखांनी मराठीला दिलेला आहे आणि तो केवळ या ग्रंथामध्ये आहे. आणि त्यांनी भटकमकरांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी असं विधान केलेलं आहे की माझी समीक्षा ही कुठल्याही इजमशी संबंधित नाही. अगदी बरोबर आहे, ती रूपवादी नाही, ती आशयवादी नाही, ती कुठलाही म्हणजे ॲरिस्टॉटल असेल, रस सिद्धांत असेल, या कशाशी ती समीक्षा संबंधित नाही. त्यांनी पुढे असं म्हटलंय की माझे वैयक्तिक अनुभव जीवनाबद्दलचे आणि या सगळ्या महापुरुषांनी जे दिलेलं आहे मला, त्यामध्ये त्यांनी योगी अरविंदांचा उल्लेख केलेला आहे, रानड्यांचा उल्लेख केलेला आहे, अरवीकरांचा उल्लेख केलेला आहे, यांच्यापासून मला जे मिळालं ते आणि माझे वैयक्तिक अनुभव वाङ्मयाबद्दलचे, यातून माझी समीक्षा घडलेली आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही गोष्टी आहेत, तर्काचाही आधार आहे आणि तर्कातीततेचाही आधार त्यांनी घेतलेला आहे. आणि यातून त्यांनी या लेखकांवर आणि कलाकृतींवर ज्या नोंदी लिहिलेल्या आहेत त्या नोंदींमध्ये आपल्याला या दोन्ही गोष्टी एकत्र पाहायला मिळतात. ह्या सगळ्या नोंदी एक वेगळ्या प्रकारची समीक्षा आहे. आणि म्हणून या अंगाने जेव्हा मी या पुस्तकाकडे पाहतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की हे पुस्तक केवळ सरदेशमुख या व्यक्तीचं व्यक्तिमत्व प्रकाशित करणारं पुस्तक नाही, हे काहीतरी नवं मराठी साहित्याला, मराठी समीक्षेला देणारं असं पुस्तक आहे. आणि असं हे पुस्तक नितीन वैद्यांनी संपादित केलं, आमच्यासमोर ते आणलं. आमच्यासारख्या म्हणजे माझ्यासारख्या समीक्षकाला या पुस्तकातनं काही एक नवं दिलेलं आहे म्हणून मी सुरुवातीला त्यांचे जे आभार मानले ते याच भूमिकेमधून मानले. मी त्यांना असं सुचवतो की यातले वैयक्तिक नोंदी बाजूला काढून, म्हणजे वेगळं, केवळ त्यांच्या वाङ्मयीन नोंदी ज्या आहेत त्याचंच एक स्वतंत्र पुस्तक केलं गेलं पाहिजे, जे मराठी समीक्षेमध्ये महत्त्वाचं पुस्तक ठरेल. आणि हे जर त्यांनी केलं तर मराठी समीक्षेमध्ये एक महत्त्वाचं असं काम त्यांच्या हातून होईल. आणि म्हणून मी या ठिकाणी पुन्हा एक वार नितीन वैद्यांचे अभिनंदन करतो, आभार मानतो आणि असं एक पुस्तक आम्हाला उपलब्ध करून दिलं याबद्दल एक कृतज्ञताही व्यक्त करतो. आणि माझे भाषण संपतो. आभार प्रदर्शनापूर्वी एक खूप महत्त्वाची गोष्ट करायची आपल्याला. काय असतं ना की कुठलाही कार्यक्रम हा छान पुढे जायचा असेल, त्याला एक लय सापडायची असेल, तर एक खूप छान सूत्रसंचालक असणं फार महत्त्वाचं आहे. आणि आजचा आपला कार्यक्रम हा असाच लयबद्ध, सूत्रबद्ध ज्यांच्यामुळे घडला, त्या आपल्या मंजुषा गाडगे मॅडम, त्यांचं एक छोटंसं आपण काय म्हणतात त्याला ऋण फेडणं म्हणा किंवा एक छोटीशी कृतज्ञता भेट देऊन त्यांचा सत्कार करूया. तर मी भडकमकर सरांना विनंती करते की त्यांनी छोटीशी भेट मॅडमना द्यावी. फॉर्मल शब्द आहे आणि इतका औपचारिक शब्द आहे की तू
तुमचा कार्यक्रम छान पार पडण्यासाठी जी इतकी जिव्हाळ्यानं झटत असतात ना माणसं, त्यांच्यासाठी इतकं औपचारिक काहीतरी बोलणं किंवा तो शब्द वापरणं अगदी जिवावर येतं, पण ही कृतज्ञता असते आणि ती खूप आतून असते, ती व्यक्त व्हायलाच हवी. म्हणून हा भार प्रदर्शनाचा प्रपंच. कसं आहे की सुरुवातीपासून हा कार्यक्रम घडण्यासाठी गेला महिनाभर अनेक लोक राबतायत, तयारी करतायत, कम्युनिकेट करतायत एकमेकांशी आणि खूप धावपळ सुरू आहे सगळ्यांची. तर त्या सगळ्यांना एक मोठं थँक्यू. सुरुवात कोणापासून करायची आणि शेवट कुठे करायचा? तर सुरुवातीला आपले सगळे मान्यवर वेळात वेळ काढून अगदी क्षणाचाही विलंब न करता सगळ्यांनी होकार दिला की हो आम्ही येतोय. आणि त्यांचं हे जे हो आम्ही येतोय हे इतकं आश्वासक होतं ना की कार्यक्रमाची अर्धी तयारी झाल्यासारखंच वाटलं म्हणून. तर त्यामुळे आमचे वडकंकर सर, रसाळ सर, त्याचबरोबर सप्रे सर, रणधीर शिंदे सर, अशोक मोळे सर, सगळ्यांचेच खूप आभार. आणि त्याहून आणखीन वेगळं काय आपण म्हणू शकतो की खूप मोठं थँक्यू त्यांना. येळेगावकर सर तर कायम पाठीशी उभे असतात, त्यामुळे लायब्ररीचे आभार. मोरे काका, आमचे मोरे सर, ते आणि पुन्हा लायब्ररीचा इतर सगळा कर्मचारी वर्ग, या सगळ्यांनी इतकं छान पाठबळ दिलं. अगदी कुठल्याही क्षणी काहीही मदत लागली तरी ते तत्पर असतात. अगदी घरच्याच जिव्हाळ्याने या सगळ्यांनी मदत केली आणि कामं केली आहेत. त्याचबरोबर रजनीश जोशी सर, त्यांच्यासोबतच पुन्हा दत्ता घोलप सर, अमोल अंकुलकर सर, नानासाहेब गव्हाणे, अरविंद जोशी सर, ही सगळी माध्यमांमधली मंडळी, त्यांनी सुद्धा खूप छान सपोर्ट केला, सांभाळून घेतलं. यातले अनेक जण तर अगदी सुरुवातीपासून या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये सुद्धा सहभागी होती. त्याचबरोबर पुस्तकाचं हे जे देखणं रूप आपण पाहतोय, मगाशी मॅडमनी पण उल्लेख केला, या सगळ्यामध्ये हातभार असणारे आमचे घाटे काका, त्यांचेही आभार. त्याचबरोबर नगरकर सर आणि इतर सगळ्यांनीच ज्या ज्या ज्ञात अज्ञात हातांनी या पुस्तकाला आणि या कार्यक्रमाला हातभार लावलाय, त्या सगळ्यांचे मी जितके आभार मानीन तितके थोडे आहेत. आणि ह्या सगळ्याच्या शेवटी हा कार्यक्रम घडण्याचं मूळ जे आहे ते म्हणजे पुस्तकाचं प्रकाशित होणं, आणि ते ज्यांनी केलं ते अशोक मोळे सर, त्यांचेही मनापासून आभार. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, असं आपण म्हणतो, तुम्ही सगळे श्रोतृवर्ग आपण म्हणूया किंवा प्रेक्षक म्हणूया, रसिक म्हणूया, वाचनाचे गर्दी म्हणूया, तुम्ही सगळ्यांनी इतकी छान दाद दिली तिकडे उपस्थित राहून, आम्हाला सगळ्यांना शाबासकी दिली, तुमचेही आभार. या सगळ्या व्यतिरिक्त जर कोणाचं नाव विसरलं असेल, राहिलं असेल, तर त्या सगळ्यांची माफीच मागते आमच्या सगळ्यांच्या वतीने, आणि त्या सगळ्यांचेही आभार. धन्यवाद.